डॉक्टर रंजना पिंगळे या दस्तूर शाळेमध्ये हिंदी विषय जवळजवळ 33 वर्ष त्या शिकवत आहेत, त्यांना खूप मोठा असा हिंदी विषय शिकवण्याचा अनुभव आहे. हिंदी विषयाची कृती पत्रिका जी काही तुम्ही मार्च 2021 ला सोडवणार आहात, त्या कृती पत्रिकेच्या निर्मितीमध्येही मॅडमचा सहभाग आहे. याचबरोबर शिक्षकांना सुद्धा त्यांनी राज्यस्तरीय मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांची एक खासियत आहे की त्यांच्या हिंदी या भाषेवरती त्यांचं खूप सारं प्रभुत्व आहे, ते तुम्हाला आता लक्षात येईलच. आणि हिंदी विषयामध्ये मार्क्स कसे मिळवायचे, कोणते पॉइंट्स लक्षात ठेवल्यामुळे काय फायदा होतो, अशा याच्यावरती खूप छान गायडन्स मॅडम करतात. सो मी मॅडमला विनंती करते की त्यांनी हिंदी विषयाचं मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद अर्चना मॅडम. धन्यवाद अर्चना मॅडम. येस, थँक्यू मॅम. आपण आता हिंदी या विषयाबद्दल बोलणार आहोत. मला वाटतं प्रश्नपत्रिकेचं जे प्रारूप आहे, या प्रारूपाबद्दल जर आपण थोडीशी माहिती घेतली, तर ही माहिती घेत असताना असं लक्षात येतं आपल्या की ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मराठी मधनं झाल्या किंवा हिंदी मधनं आहेत किंवा इंग्लिश मध्ये, हे मी थोडस पहिल्यांदा मराठी मधनं बोलते, कारण मराठीचा जो तुमचा एक फ्लो होता आत्ताचा तो कंटिन्यू राहावा या हेतूने, की तीनही भाषांसाठी जे प्रारूप आहे ते संभवता सारखंच आहे. आता आपण हिंदीतन सुरू करूया. हिंदी आज का विषय है मेरा, हिंदी 80 अंकों के लिए और हिंदी 40 अंकों के लिए. 40 अंकों का जो हिंदी का आपका पेपर है वो लोकवाणी का होगा, और 80 अंकों का अगर पेपर है हमारा तो वो पेपर हमारा होता है लोक भारती का. आज हम लोक भारती और लोकवाणी दोनों जो वहां पर आपके विषय है, मतलब कि संयुक्त और संपूर्ण, संयुक्त में भी किस प्रकार से मार्क हासिल करने हैं और संपूर्ण में भी किस प्रकार से आप मार्क ज्यादा अंक वहां पर प्राप्त करेंगे या करना चाहते हो तो कैसी तैयारी करनी है, इसका मार्गदर्शन आज इस व्याख्यान के जरिए हम लोग वहां पर देने वाले हैं. सबसे पहले मैं शुक्रिया करना चाहूंगी सुपर माइंड का कि जिन्होंने इस लॉकडाउन के टाइम में भी, कि लॉकडाउन मतलब कि क्या, कि बाहर जाना नहीं है, अपने घर में ही बैठना है, सुरक्षित होना है, और हमारे प्रधानमंत्री द्वारा दिया हुआ संदेश आत्मनिर्भर होना है. छात्रों के लिए आत्मनिर्भर होना मतलब क्या, तो शिक्षक यदि नहीं है, सामने शिक्षक नहीं है, मार्गदर्शन बहुत मिल रहा है, लेकिन हमने आत्मनिर्भर होना है. आत्म अधिक निर्भर बन जाता है शब्द आत्मनिर्भर. आत्म मतलब खुद, स्वयं, और निर्भर मतलब कि अपने आप पर, जो भी वहां पर अपने काम है, जो भी अपने कुछ जरूरतें हैं, आवश्यकताएं हैं, उन्हें अपने आप पूर्ति, उनकी पूर्ति अपने आप करना, स्वयं करना, इसे आत्मनिर्भर कहा जाएगा. और ये आत्मनिर्भरता लेकर हम यहाँ पर हाजिर हो जाएंगे आने वाले दिनों के लिए, आने वाले 2021 की परीक्षा के लिए. और इसलिए मैंने अभी कहा कि लॉकडाउन के इस समय में छात्र मतलब कि विद्यार्थी और हम शिक्षक या आपके लिए तज्ञ मार्गदर्शक, हिंदी तज्ञ या जो भी विषय के तज्ञ है, वो सारे के सारे, इन्हें जोड़ने का कार्य एक सेतु कर रहा है. वो सेतु कौन सा है, तो इंटरनेट या सेतु तो है ही, लेकिन इस इंटरनेट को किसके जरिए वहां पर हमारे पास वहां पर पहुंचाया गया है, हम दोनों को, मतलब विद्यार्थी, छात्र तथा अध्यापक, इन्हें जोड़ने का काम करने वाला ये सेतु है सुपर माइंड का. और सुपर माइंड के इस सेतु ने ये जो कार्य कुशलता से समयोचित काम वहां पर किया है, इसके लिए मैं उनके आभारी हूँ. आप सभी छात्रों की तरफ से भी मैं उनके लिए आभार प्रकट करना चाहूंगी कि उन्होंने ये मौका आप लोगों को भी दिया इसमें शामिल होने का, और ये जो मार्गदर्शन है वो मार्गदर्शन सुनने का तथा सुनाने का. ऐसा कहा जाता है कि भाषा ये ईश्वर द्वारा दी गई हमारी देन है, या वाणी यह एक ईश्वर द्वारा दी गई देन है. और इस देन को वहां पर क्या किया जाता है, तो आमतौर पर हम अपने भावों को, अपने विचारों को व्यक्त करने का जो हमारा माध्यम होता है वो होता है हमारी भाषा. और इस भाषा के जरिए जब भी हम अपने विचार व्यक्त करते हैं, तो ये विचार व्यक्त करने का माध्यम
बड़ा ही सशक्त होना जरूरी होता है। ऐसा कहा जाता है, कवि भारतेंदु ने ऐसा कहा है कि निज भाषा उन्नति अहे सब उन्नति को मूल, निज भाषा ज्ञान के मिटत नहीं को सुल, विविध कला शिक्षा अमित ज्ञान अनेक प्रकार, सब देशन में लेकर हूँ भाषा माही प्रचार। मतलब कि निज मतलब अपनी अपनी खुद की भाषा ही हमारी उन्नति कर सकती है, चाहे वो भाषा हिंदी हो, चाहे मराठी हो, चाहे अंग्रेजी हो, भाषा हमारी उन्नति का साधन है। हम अपने विचारों का आदान प्रदान भाषा के माध्यम से करते हैं और इसलिए हमने भाषा को वहां पर बहुत ज्यादा बढ़ावा देना चाहिए, भाषा का अभ्यास करना चाहिए। अब हमारा जो पैटर्न है, पेपर का पैटर्न अगर हमने देखा तो वो पेपर पैटर्न हमारा कैसा है, कुल मिलाकर 80 अंकों का है, लोक भारती के लिए 80 अंकों का है। 20 अंक हमारे जो मौखिक के लिए दिए गए हैं वे 20 अंक है और 80 अंक आप लोग जो भी वहां पर बाकी के अंक है वो अंक किसके लिए है, 80 अंक का आपका लिखित पेपर है, मतलब कि मौखिकी के लिए 20 अंक और लिखित के लिए 80 अंक, इस प्रकार से आपका पेपर पैटर्न वहां पर होगा। मौखिक के लिए आप लोगों को श्रवण वहां पर होगा, भाषण होगा, भाषण कौशल होगा और स्वाध्याय, स्वाध्याय के लिए 5-5 अंक के 2 स्वाध्याय आपको लिखने होंगे, वो आपकी पाठशाला में आपके विद्यालय द्वारा वहां पर दिए जाएंगे और उनके मार्क्स वहां पर आपके शिक्षक आपके अध्यापक वहां पर देते जाएंगे। साथ ही वहां पर भाषण कौशल है उसे 5 अंक वहां पर रखे गए हैं और एक श्रवण कौशल है कि शब्द आपने सुनने हैं और शब्दों को लिखना है, 10 शब्द होंगे तो 10 शब्द वहां पर सुनने हैं और लिखने हैं, या फिर वहां पर वाक्य है 5 वाक्य लिखने हैं, या कोई एक खाद ऑडियो वहां पर आपको सुनाया जाएगा उस पर आधारित कुछ प्रश्न पूछे जाएंगे, या कुछ वहां पर एक पारा आपको दिया जाएगा और उसे पढ़कर आपको कुछ उसके उस पर आधारित जो प्रश्न होंगे उनके उत्तर वहां पर लिखने होंगे। इस प्रकार से श्रवण श्रवण लेखन मतलब कि श्रुत लेखन की वहां पर परीक्षा 5 अंकों की, 5 अंकों की भाषण की परीक्षा और 5-5 अंकों के 2 स्वाध्याय, इस प्रकार से ये 20 अंकों का वहां पर विभाजन मौखिकी का किया गया है। लोकवाणी के लिए यही विभाजन 10 अंकों के लिए किया गया है, 2-2 अंक वहां पर है और 3 अंक वहां पर रखे गए हैं इस प्रकार से। और ये जो भी वहां पर जैसे भाषण के लिए, फिर वहां पर श्रुत लेखन के लिए मतलब श्रवण के लिए और स्वाध्याय के लिए 5 अंक वहां पर विभाजित किए हुए, जैसे कि लोक भारती के लिए 10-20 है तो यहाँ पर 10 है, मतलब कि आधा पेपर है इसीलिए 40 अंकों का। तो इस प्रकार से ये सारे के सारे मौखिकी के बारे में हमने देखा हुआ है। अब जाकर हम वहां पर अपने पाठ्य पुस्तक के बारे में सोचते हैं, देखते हैं, विचार करते हैं, क्योंकि आजकल हमें जो वहां पर समय मिला हुआ है उस समय का हमें सदुपयोग करना है। कुछ लोग कहे, हम पहले कहते थे ये समय मिलने के पहले मार्च 15 के पहले हम वहां पर बहुत बिजी रहते थे, कहते थे कि नहीं भाई मेरे पास समय ही नहीं है, मैं नहीं कर सकता, मुझसे नहीं होगा। लेकिन ये लॉकडाउन के पीरियड में मुझे लगता है अच्छी बात हो गई है। कौन सी अच्छी बात हो गई है, तो हमारे पास समय ही समय है, समय की वहां पर कोई भी कमी अभी हमारे पास नहीं है। और मेरे ख्याल से न किसी ने अब तक कहा होगा कि मेरे पास समय नहीं है, और न हमने ये वाक्य बहुत दिनों से सुना भी है कि किसी के पास समय ही नहीं है, क्योंकि अभी समय ही समय हमारे पास आ रहा है। और इसी कारण वहां पर क्या हो रहा है कि हम अपना जो भी समय है उस समय का अगर यथोचित उपयोग करें, नियोजन करें, तो हम अपने जो अंक है वो अंक अच्छी तरह से 80 अंक और 20 अंकों की तैयारी तो मैंने पहले ही कही आपको कि श्रवण और भाषण की किस प्रकार से करनी है वो, और जो 10 अंकों के स्वाध्याय है उसके बारे में भी मैंने आपको स्पष्ट किया है। तो 80 मार्कों के लिए अब हम लोग मतलब लिखित परीक्षा के लिए, लोकवाणी के लिए ये लिखित परीक्षा कितने अंकों की अभी होगी वहां पर, तो 40 अंकों की, और लोक भारती के लिए होगी 80 अंकों की। इस लिखित परीक्षा का भी एक प्रारूप वहां पर ठहराया गया है, प्रारूप वहां पर सुनिश्चित किया गया है महाराष्ट्र राज्य मंडल द्वारा और बाल भारती द्वारा निर्माण किए गए पाठ्य पुस्तक पर आधारित। ये महाराष्ट्र राज्य मंडल द्वारा निर्धारित जो प्रारूप है हिंदी पेपर का, वो प्रारूप भी मैं आप लोगों के शेयर करूंगी और आप लोगों को उसके बारे में समझाऊंगी। इसके पूर्व हम पाठ्य पुस्तक का हमारे अध्ययन में क्या हिस्सा है,
पाठ्य पुस्तक के बगैर अध्ययन होने वाला नहीं है। और मैं आभारी हूँ हमारे महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मित मंडल के भी, जिन्होंने इतनी अच्छी सी लोक भारती की तथा लोकवाणी की जो भी वहां पर पुस्तक है वो हमारे सामने प्रस्तुत की है। पिछले एक वर्ष से यही किताब हम वहां पर ले रहे हैं, इसमें कोई बदलाव होने वाला नहीं है। तो ये पाठ्य पुस्तक हमारी 40 अंकों के लिए जो वहां पर निर्धारित किए गए लोकवाणी के लिए, उसमें से 20 अंकों के लिए आपकी ये पाठ्य पुस्तक है, और बाकी के 20 अंक वहां पर किसके लिए दिए गए हैं, तो उपयोजित लेखन और आपका जो व्याकरण का भाग है उस व्याकरण के भाग के लिए ये यहाँ पर निर्धारित किए गए हैं। इसके बाद वहां पर लोक भारती के लिए अगर हमने देखा तो लोक भारती के लिए भी कुल मिलाकर हमारे जो 80 अंक है उसमें से 40 अंक हमारे पाठ्य पुस्तक पर आधारित है। मैं 40 नहीं कहूंगी क्योंकि 40 में से 4 अंक अपठित गद्यांश के लिए है, और इसीलिए 36 अंक 36 मार्क्स वहां पर किस पर डिपेंड है, आपके टेक्स्ट बुक पर वहां पर आधारित है। और हमारे जो बाकी का जो 40 अंकों का भाग है वो 40 अंकों का भाग किस तरह से बटा गया है, तो व्याकरण का जो प्रश्न है हमारा वो व्याकरण का प्रश्न हमारा 14 अंकों के लिए है, 14 मार्क्स के लिए है, और 26 मार्क्स के लिए आपका उपयोजित लेखन का जो प्रश्न है वो वहां पर पूछा जाता है, विभाग 5वां। मैं आपके साथ स्क्रीन शेयर करूंगी ताकि आप लोगों को ये जो लिखना अगर होगा कि किस प्रकार से दोनों पर वहां पर पाठ्य पुस्तक और बाकी की बातें है वो शेयर करके बताती हूँ। मैडम मी शेयर करू शकते का स्क्रीन शेयर? यस करू शकता मैडम। आणि अनोटेट करून टाका मुलांना इकडून किंवा मग मी करते, म्हणजे मग ते स्क्रॅचिंग करणार नाहीत। हो तुम्ही करा मॅडम। हाँ चले ओके थैंक यू मैम। छात्रों मेरी एक आपके गुजारिश है कि आप स्क्रीन पर जो भी मैं वहां पर महत्व का भाग वहां पर आपको दिखाऊंगी तो उसके लिए आप जब भी शेयरिंग किया जाएगा स्क्रीन शेयरिंग तभी उस पर कोई स्क्रैचेस न करे, क्योंकि हमारी मैं औकात शब्द वहां पर बोल रही हूँ कि हमारी इतनी औकात नहीं होती कि पाठ्य पुस्तक से लिखा हुआ या महाराष्ट्र मंडल द्वारा लिखा हुआ कुछ है तो उसे मिटाने की क्षमता हम में नहीं होती। हाँ अभी मिटाने का साहस आप स्क्रीन पर कर सकते हो लेकिन वो वहां मिटेगा नहीं, इसलिए यहाँ मिटाने का भी एक असफल प्रयास आप न करें, ऐसी गुजारिश मैं आप लोगों को करूंगी। मैं स्क्रीन शेयर कर रही हूँ। ये हमारी लोक भारती की पुस्तक है जो 80 अंकों के लिए है, 80 अंकों में से कुल मिलाकर 40 अंक 36 अंक आपके इस पाठ्य पुस्तक से ही आने वाले प्रश्नों पर है। दूसरी टेक्स्ट बुक में अभी फिर से शेयर कर रही हूँ और वो टेक्स्ट बुक हमारी है लोकवाणी की, जो कि संयुक्त के पैमाने पर जानी जाती है, और इसके लिए निर्धारित 20 अंक आपको इस पाठ्य पुस्तक से आते हैं। अब पाठ्य पुस्तक में जो वहां पर दिए हुए पाठ है उनके संदर्भ में उसके अनुक्रमणिका की तरफ हम जाते हैं, वो पेज भी मैं आप लोगों को पहले लोक भारती का शेयर करती हूँ और फिर लोकवाणी का। लोकभारती का अगर पहला पेज हमने देखा तो वहां आप लोगों को दिखाई देगा कि किस प्रकार से वे किस प्रकार से हमारे पाठ्य पुस्तक में कुल मिलाकर कितने पाठ है इसका ब्यौरा वहां पर दिया गया है। पूरी अनुक्रमणिका में पहली इकाई में हमारे कुल मिलाकर 11 पाठ है, उन 11 पाठों में से अगर हमने बारीकी से देखा तो 4 कविताएं हैं। पहली कविता भारत महिमा है, चौथी कविता मन है, और 7वीं कविता खुला आकाश है, 8वीं कविता गजल है, और 11वीं कविता कृषक गान है। मैंने जिक्र करते हुए कहा कि 4 कविताएं हैं, 4 कविताएं मैंने इसलिए कहा क्योंकि एक पूरक पठन के भाग के लिए वहां पर चली जाएगी। दूसरी इकाई में भी कुल मिलाकर ऐसी 4 कविता और एक कविता पूरक पठन के लिए है, और अन्य जो पाठ वहां पर बचे हुए हैं
छह वहां पर आपके पाठ है, छह पाठों में से पहली इकाई के छह पाठ और दूसरी इकाई के छह पाठ, इसे अगर हमने देखा तो इनमें से भी एक एक पाठ पूरक पठन के लिए जा रहा है। पूरक पठन के लिए नया वहां पर पाठ आता है। मेरे ख्याल से मैंने एक कहा था कि इस पर कोई भी स्क्रैचिंग करेगा नहीं, और आप लोग समझदार हो, कक्षा दसवीं में जाने वाले वहां पर हो। मैडम मला इकडना ना त्यांना अनॉटेट करता येत नाही आहे, ते ऑप्शन मला येत नाही आहे, तुमच्या इकडे कदाचित ते असेल पोस्ट असल्यामुळे, तर अनॉटेट त्यांना करून टाका जोपर्यंत स्क्रीन शेअर होतोय तोपर्यंत। ओके ओके पाहते मॅडम मी। पार्टिसिपेट मोर मध्ये जा, मोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनॉटेट एक ऑप्शन खाली येईल बघा, ते तुम्ही प्लेस करू शकता जेणेकरून ती मुलं याच्यावरती स्क्रॅचिंग करू शकणार नाहीत, कारण ते होस्ट करू शकतोय त्यामुळे मला करता येत नाही। हा मिळालं का? मोर मध्ये बघा मॅडम। हा मोर मध्ये बघा, पार्टिसिपेंट्स मध्ये का? नाही पार्टिसिपेंट्स मध्ये नाही, त्याच्या बाजूला मोर आहे ना, थ्री डॉट्स आहेत बघा, त्याच्यावरती क्लिक करा, मग पुढे जा। ओके नाही आता ते करणार नाहीत, कारण त्यांना मी सांगितलंय ना, शहाणी मुलं आहेत सगळी आपली। ओके इस प्रकार से हमारे 11 और 11 मतलब कुल मिलाकर 22 पाठ है छात्रों, और इन 22 पाठों में से पहली इकाई में से करीबन एक पाठ आता है और दूसरी इकाई से एक पाठ आता है, जिस पर आधारित 8 अंकों का वहां पर प्रश्न होता है। 8 और 8 अंकों का मतलब कि 16 अंकों का वहां पर जो गद्यांश पर आधारित ऐसे प्रश्न है वो वहां पर आप लोगों को आते हैं। अब मैं दूसरा पेज शेयर कर रही हूँ लोकवाणी का भी, जो कि मैं यहाँ पर बता देती हूँ कितनी कितने वहां पर पाठ है क्या है। लोकवाणी में भी इसी प्रकार से पहली और दूसरी इकाई है, कुल मिलाकर 8 पाठ है, 8-8 पाठ दोनों में है। इसमें से छात्रों एक बात याद रखिएगा, इसमें छठा वहां पर जो पाठ है पहली इकाई का, ऐसा भी होता है, ऐसे पठनार्थ में लिखा हुआ है, वो पाठ आप लोगों को परीक्षा में आने वाला नहीं है, उस पर आधारित एक अक्षर भी परीक्षा में आएगा नहीं, इसीलिए वो नहीं पढ़ा तो भी चलेगा। दूसरा वहां पर है दूसरी इकाई का भी, पांचवा पाठ है, चार हाथ चांदना, मतलब कि केवल पठनार्थ ऐसे लिखा है वहां पर, वो पाठ भी आप लोगों को परीक्षा में आने वाला नहीं है, ना आपके यूनिट टेस्ट में आएगा, ना आपके टर्मिनल में आएगा, ना आपके बोर्ड एग्जाम में आएगा। इस पर आधारित, दो पाठों पर आधारित लोकवाणी के कोई भी प्रश्न पूछे जाएंगे नहीं, इवन इफ व्याकरण के भी प्रश्न, कोई भी प्रश्न उस पर पूछा जाएगा नहीं, वे केवल पठनार्थ मतलब कि सिर्फ पठन करने के लिए, लोक भारती के लिए बात नहीं कर रही हूँ मैं लोकवाणी के लिए बात कर रही हूँ। लोक भारती के लिए सारे के सारे पाठ है पूरक पठन वाले, लेकिन यहाँ लोक भारती लोकवाणी के लिए मैं वहां पर स्पष्ट कर रही हूँ कि ये दो पाठ आप लोगों को नहीं है, केवल वहां पर 12 पाठ ही वहां पर आप लोगों के लिए, 14 पाठ वहां पर होंगे, क्योंकि ये दो वहां पर कट हो जाएंगे, तो 7 वहां पर पाठ, वहां पर आप लोगों के 7 पाठ एक इकाई में और दूसरे 7 पाठ एक इकाई में, उस पर भी पद्य और गद्य है, तो उस पर आधारित प्रश्न कैसे होंगे, क्या होंगे, पद्य विभाग कैसा होगा, ये भी हम लोग यहाँ पर देखते हैं। पहला गद्य विभाग में लोकवाणी का शेयर कर रही हूँ। पूरा घटक निहाय अंक विभाजन आपका होगा, 4 विभाग आपके प्रश्न पत्र में होंगे। पहला विभाग होगा गद्य का 12 अंकों का, दूसरा विभाग होगा पद्य का 8 अंकों का, और भाषा अध्ययन 8 अंकों का व्याकरण होगा, और रचना विभाग होगा आप लोगों का 12 अंकों का। मतलब कि मैंने जैसे पहले कहा कि 50-50% मतलब कि 40 में से 20 अंक पाठ्य पुस्तक के लिए और भाषा अध्ययन व्याकरण तथा उपयोजित लेखन के लिए 20 अंक, इस प्रकार से 40 अंकों का विभाजन यहाँ किया जाएगा। वेरी गुड, वेरी नाइस ड्रॉइंग, हु इज दैट बॉय? आई एम प्राउड ऑफ यू माय डियर, आई से स्टॉप इट एंड यू आर कंटिन्यूअसली डूइंग दैट वन, प्लीज स्टॉप इट। ओके देन नेक्स्ट वन हम लोग लोक भारती के लिए वहां पर देख लेते हैं कि लोक भारती का किस प्रकार से यहाँ पर विभाजन किया जाएगा और कैसे होगा। लोक भारती का विभाजन यहाँ बताया गया है, वो होगा हम आप लोगों का
घटक निहाय अंक का विभाजन है, इसके पांच वहां पर विभाग होंगे। आपका पेजेस वाला क्वेश्चन पेपर आता है, डरना नहीं है, पेजेस वाला क्वेश्चन पेपर होगा, 20 पेजेस वाला होता है कई बार, या कई बार उससे 20 पेजेस वाला आंसर शीट होता है, और 10 या 15 पेजेस का भी कई बार आप लोगों का आंसर पे बुकलेट होता है। तो उसमें गद्य विभाग 20 अंकों का होगा, पद्य विभाग 12 अंकों का होगा, पूरक पठन 8 अंकों का होगा, और भाषा अध्ययन तथा व्याकरण आप लोगों का 14 अंकों का होगा। लेकिन इसमें विकल्प दिए जाएंगे, कौन कौन से प्रश्न के लिए विकल्प है ये डिटेल्स में मैं आप लोगों को फिर से बताऊंगी। देन रचना विभाग आपका होगा 26 अंकों का, उसमें कुल मिलाकर 5 वहां पर राइटिंग स्किल्स आपको लिखने, एक पत्र लेखन लिखना है जो कि 5 अंकों के लिए होगा, एक दो पत्र होंगे, दो में से कोई एक पत्र आप लिखोगे, फिर वहां पर कहानी लेखन होगा, वृत्तांत लेखन उसके लिए वहाँ ऑप्शन के लिए दिया जाएगा, गद्याकलन पर 4 प्रश्न तैयार करने होंगे, और एक विज्ञापन वहां पर कंपलसरी 5 अंकों का होगा, और 7 अंकों का आप लोगों का होगा वहां पर निबंध का प्रश्न। 3 निबंध के टाइप दिए जाएंगे और 3 में से कौन से भी किसी भी एक विषय पर 80 से 20 शब्दों में वहां पर प्रश्न पर मतलब निबंध हमें लिखना है। ये निबंध लेखन करते समय या उपयोजित लेखन का प्रश्न वहां पर सॉल्व करते समय हमें क्या करना है, किस प्रकार से सावधानी बरतानी है, और लॉकडाउन के पीरियड में हम क्या करेंगे, इसका हम थोड़ा सा विवेचन यहाँ पर कर लेते। हम यहाँ देख रहे हैं कि लोकभारती तथा लोकवाणी दोनों में अगर हमने देखा तो स्वमत के प्रश्न, बार बार ये स्वमत स्वमत शब्द आ रहा है, क्या अर्थ होता है इस स्वमत शब्द का? स्वमत मतलब कि स्व मतलब कि खुद, और मत मतलब कि अपने विचार, अपने विचार वहां पर व्यक्त करना, अभिव्यक्ति व्यक्त करना, अभी और व्यक्ति, अभिव्यक्ति अपने आप की होती है, किसी बाजारू मटेरियल से लाई हुई वह अभिव्यक्ति होती नहीं, और इसलिए छात्रों आप लोगों को पाठों को पढ़ना तथा दिए हुए गद्यांश को पढ़ना बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट होता है, बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण होता है। कुल मिलाकर अगर आपने लोकभारती का प्रश्न देखा तो लोकभारती के प्रश्न पत्र में, कृति पत्रिका में आप लोगों को 2 और 2 मतलब कि 4, फिर से 4 सरल अर्थ के, फिर से पूरक पठन के 4 मतलब कि कितने कुल मिलाकर 6, 4, 10 और 4 वहां पर 14 कुल मिलाकर 14 अंकों का वहां पर स्वमत का प्रश्न होता है। देखो कुल मिलाकर 14 अंकों का प्रश्न, अगर 36 अंकों का प्रश्न है तो 36 अंकों के पूर्ण पाठ्य पुस्तक पर आधारित 14 अंकों का केवल स्वमत आपको लिखना पड़ता है। यह स्वमत कैसे लिखना है? स्वमत आपको उस पैसेज पर आधारित, उस परिच्छेद पर आधारित दिया हुआ, इसीलिए उस स्वमत के दिए हुए वाक्य को ठीक से पढ़ो, ध्यान पूर्वक पढ़ो, उसमें कौन सा शब्द वहां पर इम्पोर्टेंट है, कौन सा शब्द ज्यादा महत्वपूर्ण है, 2 शब्द ज्यादा महत्वपूर्ण होते हैं या ज्यादा से ज्यादा 3 शब्द, बाकी की वाक्य रचना के लिए वो सेंटेंस वहां पर बनाया जाता है या वाक्य वहां पर बनाया जाता है, उन चीजों का आधार। जैसे कि उदाहरण के लिए मैं आप लोगों को वहां पर बता रही हूँ कि पहला अगर हमने दूसरा पाठ ले लिया लक्ष्मी का भारती के लिए, तो लक्ष्मी के पाठ में अगर आप लोगों को स्वमत पूछा गया होगा, एक कोई पार थोड़ा खाली जाता से कदाचित माइक, ओके, यस 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 माय डियर यश शेलके, माय वॉइस इज नाउ क्लियर, यू कैन हियर मी, ओके। सो ये जो वहां पर प्रश्न होगा तो कैसे होगा कि लक्ष्मी पाठ पर आधारित अगर कोई परिच्छेद आपको दिया होगा तो एक जनरल स्टेटमेंट की तरह वहां पर एक वाक्य होता है, और वो वाक्य ऐसे होता है कि पालतू जानवरों के साथ आप सौहार्दपूर्ण व्यवहार कैसे करें। अब ये अगर कि सौहार्दपूर्ण व्यवहार करना चाहिए आपके विचार 25 से 30 शब्दों में लिखे, वहां शब्द मर्यादा दी होती है लोक भारती में भी और लोकवाणी में भी, आप लोग क्या करते हो छात्रों, शब्द मर्यादा का पालन नहीं करते, लिखना शुरू कर दिया कि गाड़ी चलती जाती है चलती जाती है चलती जाती है, लेकिन वहां पर शब्द मर्यादा है। अब 25 से 30 शब्द माने कि क्या, 25 से 30 शब्द मतलब कि एक लाइन में अगर आपके आपका हैंडराइटिंग बढ़ाए तो 7 शब्द आते हैं, आपका हैंडराइटिंग बहुत छोटा है तो 9 शब्द आते हैं, मतलब अगर ज्यादा से ज्यादा हमने देखा तो 5 लाइन आप लोगों की वहां पर या 4 लाइन आप लोगों की वहां पर आ जाती है,
कि जिसमें आप आपका स्वमत वहां पर लिख सकते हो। कैसे लिख सकते हो, इतना छोटा सा कैसे लिखेंगे, तो यही भाषाई कौशल है और यही आपको हासिल करना है और यही इस लॉकडाउन के पीरियड में आपने अपने भाषा को समृद्ध करना है। अब भाषा को समृद्ध करना है मतलब क्या, तो पहले पढ़ना है, जैसे कि अभी अभी फिलहाल वहां पर पहला मंत्र आप लोगों को बताया गया कि वाचन करना है, मेरे ख्याल से दूसरा वहां पर होगा श्रवण करना, मतलब कि ये जो चार सोपान है हमारे भाषण लेखन श्रवण और संभाषण, ये जो चार वहां पर कौशल है, इन चार कौशलों को अगर हमने मंत्रों के जरिए उसका जाप किया, मंत्रों के जैसा लिया, तो ज्यादा अंक वहां पर लाना बहुत ही आसान होगा। मैंने 5 लाइन लिखी थी, लेकिन वो 5 लाइन अगर तुमने लिखी है और वो विषय से संबंधित नहीं है, जैसे कि पालतू जानवरों के साथ सौहार्द व्यवहार करना चाहिए। अब सौहार्द शब्द का अर्थ क्या होता है, कि उन पर दया दिखानी। अब अगर आपने आपकी लेवल, हाँ उनको पानी पिलाना चाहिए, उन्हें खाना देना चाहिए, ये तो 10वीं के छात्र के लेवल की बात नहीं हुई कि उन्हें कष्ट नहीं पहुंचाने चाहिए। देखो लेवल कैसे, आप जो भाषा बोलते हो वो भाषा घरेलू भाषा जब भी बोलते हो, माँ के साथ बोलते हो, भाई के साथ और दोस्तों के साथ बोलते हो, वो तो लैंग्वेज कुछ और ही होती, तो वैसी भाषा अगर आपने आपके टेक्स्ट बुक के प्रश्नों के लिए लिखी तो वो भाषा भाषा कहलाई जाएगी। मैडम तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय खूप, हो का? हाँ, थोड़ा सा माइक स्टडी ठेवाल फक्त प्लीज। ओके, मी पकडूनच ठेवते। आता येतोय का व्यवस्थित? येस येस येतोय आता। ओके ओके, व्हॉइस इज ब्रेकिंग, ठीक है। तो इस प्रकार से वहां पर अगर आप कुछ उदाहरण लेकर कि हाँ लेवल वहां पर हमें वहां पर बढ़ानी है, अगर हमें भाषण देना है बोलना है तो हम क्या करते हैं, थोड़े अच्छे शब्दों को वहां पर ढूंढते हैं और फिर लिखते हैं। जैसे कि अगर इस कविता में ऐसे क्या करते हैं, अच्छा लगता है, थोड़ी भाषा आपकी लेवल सुधर जाती है और भी आपको अच्छी तरह से मिल जाते हैं, प्राप्त होने की संभावना होती है। तो जब भी आप स्वमत का प्रश्न, अभिव्यक्ति का प्रश्न वहां पर सॉल्व करते जाओगे तो सबसे पहले ध्यान में रखना है कि उसकी शब्द मर्यादा कितनी, और जो वाक्य दिया होगा, जो स्टेटमेंट दिया होगा, इसे अच्छी तरह से रीड करो, उसमें से फाइंड आउट करो कि कौन से शब्द महत्वपूर्ण है, मुझे किस पर लिखना है, कौन से शब्दों पर लिखना है, कौन से शब्दों के लिए लिखना है, इस बात का अगर एहसास हो गया तो आपका स्वमत जो है वो स्वमत मेरे ख्याल से 2 अंकों के लिए भी वहां पर अच्छे से अच्छा लिखा हुआ होगा, तो 2 अंक वहां पर आपको जरूर हासिल हो सकते हैं। एक कई बार 1.5 मतलब कि हाफ मार्क आपको मिल जाता है, 1.5 मार्क मिलता है, कई बार 2 मिलते हैं, लेकिन आप लोगों को पता है कि बोर्ड में आमतौर पर क्या किया जाता है कि राउंड अप वहां पर क्वेश्चंस के होते हैं, हर एक सब क्वेश्चंस के नहीं, पूरे क्वेश्चंस के होते हैं, सो इसका भी फायदा आप लोगों को आराम से मिल जाता है। ओके, तो इस प्रकार से गद्य पर आधारित 2 वहां पर पठित पद्य गद्यांश होंगे, पद्य 2 पठित होंगे और पूरक पठन भी वहां पर 1 कविता और 1 वहां पर आपकी क्या होगी, जो पाठ दिया है वो पाठ वहां पर होगा। मुझे भाषा व्याकरण पर और रचना विभाग पर ज्यादा बोलना है, सो मैं उसकी तरफ थोड़ा और ज्यादा मोड लेती हूँ। स्वमत कैसे वहां पर ज्यादा मार्क्स या ज्यादा अंक आप कैसे हासिल करोगे, इसके संदर्भ में मैंने चर्चा अब वहां पर हम फिर से देख लेते हैं, हमारे व्याकरण विभाग की तरफ जाते हैं। व्याकरण का जो आपका विभाग है वो व्याकरण का विभाग किस प्रकार से है ये वहां पर हम लोग देखते हैं। भाषा अध्ययन शायद स्क्रीन पर आप देख रहे हो कि विभाग 3रा, विभाग 2रा पद्य विभाग है, पठित पद्यांश कैसे आता है, पठित पद्यांश कैसे आता है, इस पर आप लोगों को जो पद्यांश का रसग्रहण करना है, किसी का वीडियो शायद ऑन है, प्लीज ऑफ योर वीडियो, म्यूट इट, ऑडियो भी वहां पर चल रहा है, थोड़ा आवाज आ रही है, मुझे भी डिस्टर्ब हो रहा है थोड़ा सा। तो इस प्रकार से गद्य विभाग, पद्य विभाग, पूरक पठन, इस पर आधारित
36 मार्क्स 36 अंक वहां पर है। कैसे कैसे है ये मैंने आप लोगों को स्पष्ट किए हैं। भाषा अध्ययन मतलब कि व्याकरण का विभाग हम लोग वहां पर देखने जा रहे हैं और वो होगा सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए विभाग 4 लोक भारती के लिए। अब आपके पाठ्य पुस्तक में ही ये सारी बातें बताई गई है, व्याकरण के जो जो वहां पर घटक है, शब्द भेद है, शब्द भेद के लिए भी वहां पर पहले जो भी शब्द आप लोगों को दिए गए कि इन शब्दों के वाक्य बनाओ या संज्ञा वगैरह दी गई है उस पर आधारित वहां पर शब्द दिए जाएंगे और उस एक शब्द का आपको क्या करना है कि भेद पहचानना है। एक वाक्य दिया जाएगा, अंडरलाइन की जाएगी कि वो संज्ञा है, सर्वनाम है या विशेषण है, वो हमें पहचानना है, उसके लिए एक अंक होगा। याद रखो यहाँ पर आप लोगों को उसका उपभेद नहीं लिखना है, जैसे कि संज्ञा है तो व्यक्तिवाचक जातिवाचक संज्ञा या भाववाचक संज्ञा है, ये कुछ भी नहीं लिखना है, केवल संज्ञा लिखने, सर्वनाम के भी उपभेद लिखने नहीं है, विशेषण के भी उपभेद लिखने नहीं है। इस प्रकार से वहां पर क्या करोगे आप कि शब्द भेद पहचान कर उसे लिखते जाओगे। देन अव्यय दिया हुआ है, अव्यय 2 दिए जाएंगे, देखो ऑप्शन के लिए है, बोर्ड आप पर बड़ा बड़ी मर्जी है बोर्ड के बच्चों पर और इसीलिए छात्रों को मद्देनजर रखते हुए विद्यार्थियों को केंद्रित रखते हुए ये वहां पर प्रश्न पत्र का प्रारूप बनाया जाता है या बनाया गया है। उसमें अव्यय वहां पर पूछे जाएंगे, 2 में से किसी एक अव्यय का वाक्य में प्रयोग करना होगा और ये एक अंक के लिए आप लोगों को होगा। अब जो वाक्य आप वाक्य में प्रयोग करोगे अव्यय का, वहां आपने क्या करना है कि उसे अंडरलाइन करनी है ताकि आपका वो अंक भी वहां पर जाएगा नहीं। याद रखो छात्रों यहाँ पर कि अगर विस्मय आदि बोधक अव्यय है कि अरे रे है तो अरे रे वह पास हो गया, ये वाक्य वहां पर चला जाएगा, लेकिन अरे रे वह नापास हो गया इस तरह से। मैडम ओके ठीक है मैडम, आणि तुम्ही स्क्रीन वर जे पेज शेअर केले ते तुम्हाला झूम करणं पॉसिबल आहे? बघते मी, मग त्याच्यातच वेळ जाईल माझं। ओके ठीक आहे, देन कंटिन्यू। संधी पूछी जाती है, संधी भी 2 में से कोई एक होती है और जो भी वहां पर आगे चलकर सहायक क्रिया है उसे पहचानना तथा उसका मूल रूप लिखना होता है। इसके बाद वाला जो प्रश्न होगा वो भी हम लोग फिर से एक बार अगेन शेयर करके देख लेते हैं कि किस प्रकार वो होगा। तो वो होगा वहां पर दूसरा जो भाग होगा वो प्रेरणार्थक क्रिया का 5वां। कुल मिलाकर वहां पर 8 घटक है, 6ठा मुहावरों का चयन होता है या मुहावरे का अर्थ लिखकर उसका वाक्य में प्रयोग करना होता है, कारक होते हैं एक अंक के लिए पहचानना उसका भेद कारक का, देन विराम चिन्ह होते हैं और जो काल परिवर्तन है वो वाक्य के भेद होते हैं और वाक्य शुद्ध करना। इस प्रकार से कुल मिलाकर 11 घटक होते हैं और ये 11 घटक पहले जो घटक है वो सारे के सारे कौन से घटक, करीबन 8 घटक पहले एक एक अंकों के होते हैं, 9वां 10वां और 11वां जो घटक है वो 2-2 अंकों के लिए, क्योंकि वहां 2 आप लोगों को लिखने पड़ते, काल परिवर्तन 2 करने हैं, रचना के आधार पर वाक्य भेद पहचानना है और अर्थ के आधार पर उसका परिवर्तन करना है, ये बात होती है। हम आखिरी विभाग में जाते हैं और वो होता है हमारा रचना विभाग। अब यहाँ पर मैं फिर से दोहराऊंगी कि सारे के सारे जो व्याकरण के भाग है वो आपके टेक्स्ट बुक में दिए हैं। अब वे 41 पेज पर है, संधि आपकी 31वें पेज पर है, सहायक क्रिया 87 पेज पर है, प्रेरणार्थक क्रिया 96 पेज पर मतलब की 96 पेज पर है, 64 पेज पर मुहावरे चयन है, कारक का भेद पहचानना 87 पेज पर दिया हुआ है, नाम चिन्ह वहां पर 9 नंबर के पेज पर मतलब कि 9वें पेज पर दिए हैं, काल परिवर्तन आपका 48 मतलब कि 48वें पेज पर दिया है, वाक्य भेद आपका दिया है पहचानने के लिए और परिवर्तन करने के लिए 57 पेज पर मतलब 57वें पेज पर है, वाक्य शुद्धिकरण आपका दिया है 73 मतलब 73वें पेज पर दिया हुआ है। और इस प्रकार से सारे के सारे पेजेस भी मैंने आपको बताए, तो आपको टेक्स्ट बुक कितना इम्पोर्टेंट है ये बात यहाँ पर स्पष्ट होती है। व्याकरण सारा आपको टेक्स्ट बुक में से ही आता है, इसके अलावा कोई भी वहां पर आपको आने वाला नहीं है। साथ ही यहाँ पर लास्ट वाला जो भाग है वो है रचना विभाग का, वो 26 अंकों के लिए आता है। एक पत्र लेखन है, गद्य आकलन है, मैंने पहले भी कहा था अभी आप लोगों को, इसकी शब्द मर्यादा याद में रखिएगा कि
वृत्तांत लेखन अगर आप कर रहे हो तो 70 से 80 शब्दों में, कहानी भी अगर आप लिख रहे हो, और मेरे ख्याल से अगर आ गया तो कहानी लेखन करना, मुद्दे दिए होते हैं, कहानी लिखनी है 70 से 80 शब्दों में, और उसे शीर्षक देना है तथा उससे प्राप्त होने वाली सीख भी लिखनी है, क्योंकि उसके लिए भी अंक वहां पर रखे हुए होते हैं। विज्ञापन लेखन 50 से केवल 60 शब्दों में करना है, वहां भी शब्द दिए जाते हैं, उन शब्दों के लिए कीवर्ड्स ढूंढ कर ले। देखो बच्चों, उपयोजित लेखन के बिल्कुल आसान है, कठिन कुछ भी नहीं है, उसके कीवर्ड्स आप वहां पर तैयार कर लिखो कि मुझे क्या लिखना है। जैसे कि अगर आप वहां पर विज्ञापन लेखन कर रहे हो तो उसका उद्घाटन कौन है विज्ञापन का, समझो विज्ञापन आप कर रहे हो योगा क्लासेस का विज्ञापन कर रहे हो, तो विज्ञा उसमें योगा के मार्गदर्शक कौन है, योगा के शिक्षक कौन होंगे, तो उसकी उसका समय क्या होगा, समय यहाँ से वहां तक, सुबह से शाम, ये बातें लिखना बहुत ज्यादा जरूरी होता है। जब कभी हमारा व्याकरण और उपयोजित लेखन पर अलग सा वहाँ आप लोगों का लेक्चर होगा तो ये बातें आप लोगों को खास तौर पर समझाई जाएगी। अंतिम प्रश्न होता है और वो होता है निबंध लेखन का। 3 में से हमें एक विषय पर निबंध लिखना होता है, आमतौर पर आत्मकहानी मतलब आत्मकथा वहां लिखना बहुत ही आसान होता है। मैं ये बोल रहा हूँ, मैं पेड़ बोल रहा हूँ, मैं पक्षी बोल रहा हूँ, इस तरह से शुरुआत करते हुए आपने वहां पर लिखा तो भी वहां पर चलता है। यदि वाला निबंध भी काफी पैमाने पर आता है, वो भी काफी आसान होता है। और एक हाथ वहां पर फिर वर्णनात्मक ऐसे निबंध होगा, जैसे कि रेलवे स्टेशन पर 2 घंटे है या 1 घंटा है, नदी किनारे 1 घंटा है, ऐसे अगर होते हैं आप आपके हिसाब से आपकी तैयारी अभी लॉकडाउन के पीरियड में करवा कर रखनी। बहुत से निबंध पढ़कर देखने हैं, लिखकर देखने। और मैं यहाँ पर और एक बात स्पष्ट करना चाहूंगी जाते जाते, देखो छात्रों ये पीरियड वहां पर ऐसा है कि आपके पास समय ही समय है, लेकिन इस समय का उपयोग केवल वहां पर आप, मैं ये देख रहा हूँ, मैं टीवी पर शेयर कर रहा हूँ, मेरे फ्रेंड के साथ पूछ रहा हूँ, ये प्रश्न पूछ रहा हूँ, ऐसे कर रहा हूँ, ऐसे समय मत गवाओ। मेरे ख्याल से तुम लिखना भूल जाओगे फिर। मुझे डर है इस लॉकडाउन के पीरियड का कि अगर अभिभावकों ने मतलब आपके पेरेंट्स ने इस पर ध्यान नहीं दिया तो शायद बच्चे लिखना थोड़ा सा भूल जाएंगे। और इसीलिए मैं अभिभावकों को भी यहाँ पर एक विनती करना चाहती हूँ कि अभिभावक प्लीज, आपका बेटा, आपका जो भी वहां पर छात्र है, विद्यार्थी है, उसने पूरे दिन भर में कुछ ना कुछ उससे लिखवा कर ले लो, ताकि वो वहां पर टच में रहेगा, लिखेगा, उसे अपने विचार लिखने, तो उसे टीवी सुन रहा है तो उसे कहो कि किस प्रकार से बोला जाता है, वो बातें देखो, किस प्रकार से लिखा जाता है, वाक्यों की फेंक किस प्रकार से की जाती है, शब्दों की फेंक किस प्रकार से की जाती है, ये सारी बातें उन्हें समझाओ। और अभिभावक भी अपनी जिम्मेदारी अगर निभाएंगे तो छात्र अपना उत्तरदायित्व अवश्य निभाएंगे। आने वाले 2021 के परीक्षा के लिए आप सभी को अभी से ही शुरुआत में ही वहां पर बधाई देती हूँ कि आने वाली परीक्षा आपकी सफलता वहां पर लेकर आएगी। लेकिन प्लीज छात्रों, आरंभशूर मत बनो। आरंभशूर बनना मतलब कि क्या, कि स्टार्टिंग पॉइंट बहुत ज्यादा अच्छा होता है और फिर बाद में हम लोग क्या हो जाते हैं, फिसल जाते हैं, वैसा प्लीज करना नहीं है। आरंभशूर नहीं बनना है, रेगुलर मतलब कि नियमितता आपके बर्ताव में होनी चाहिए, नियमितता आपके अध्ययन अभ्यास में होनी चाहिए। धन्यवाद। आपने बहुत ही अच्छा मार्गदर्शन हमारे छात्रों को दिया है, आपकी हिंदी सुनते ही रहनी चाहिए ऐसे लग रहा है। और आपने जो एक बात कही, भाषाओं को समृद्ध करना है, तो वो मेरे ख्याल से हमारे जो छात्र है वो जरूर करेंगे। और जो मंत्र आपने दिया है उसका जाप करने के लिए बोला है, वाचन लेखन श्रवण और संभाषण, मैं आशा करती हूँ कि हमारे छात्र ये जरूर करेंगे। थैंक यू सो मच मैडम। इसे कई प्रश्न उनकी अगर शंकाएं है तो मैं बताती हूँ। बोली क्या है, पोएम अनसीन साठी येणार आहे का असं काहीतरी विचारतात। दाखवा मला प्रश्न, पोएम काय, पोएम अनसीन साठी येणार आहे का, मीन्स अनसीन प्रोसेस साठी पोएम येणार का। नाही, अनसीन पोएम नाही आएगी। एक दोनों ही सीन आते हैं, एक पहली इकाई की और दूसरी इकाई की, लोकवाणी के लिए भी वैसे ही और लोक भारती के लिए भी वैसे ही। और एक यहाँ प्रश्न है, पूरक पठन पर कैसे क्वेश्चन आएंगे, यश पठन का ही क्वेश्चन है। ओके, यश बेटा, पूरक पठन पर वहां पर आप लोगों को एक प्रश्न आकलन कृति आती है, जैसे कि संजाल पूर्ण करना है या सही गलत लिखना है इस प्रकार से, या अन्य वहां पर जो होते हैं आकलन के प्रश्न वैसे, और
उसके बाद वहां पर उसी परिच्छेद पर या उसी कविता पर आधारित स्वमत मतलब कि अभिव्यक्ति का प्रश्न दो अंकों का होता है, केवल दो ही कृतियां होती है, उसमें शब्द संपदा नहीं होती। और हाउ टू स्टडी फॉर पूरक पठन, पूरक पठन के जो पाठ है वो एक दो कविताएं हैं। पहले में वहां पर लोक भारती के लिए अगर आपने देखा तो लोक भारती में ही पूरक पठन है, लोकवाणी में पूरक पठन है ही नहीं हमारा। तो लोक भारती में दो कविताएं हैं, पहली इकाई में एक कविता है और दूसरी इकाई में एक कविता है। पहली इकाई में जो कविता है उसका वहां पर अध्ययन करना है, मन वहां पर हाइकू है, और दूसरा वहां पर जो पाठ है वो पाठ है आप लोगों का ठेस दिया हुआ, और खुला आकाश है डायरी विधा वहां पर दी गई है। दूसरी इकाई में भी वहां पर दिया हुआ पाठ है, वो दूसरी इकाई का पाठ आप लोगों का पूरक पठन का दो लघु कथाएं है, और कविता वहां पर दी गई है कव्वाली वाली जो कविता है वो है, और एक अंतिम वहां पर पूरक पठन का पाठ है बूढ़ी काकी का। तो उस पर आधारित पैसेज पर अगर आएंगे, मतलब गद्यांश भी आता है और पद्यांश भी आता है, पद्य मतलब कविता और गद्य मतलब की जो पाठ है वो, पाठ पर आधारित चार अंकों का और कविता पर आधारित चार अंकों। हाँ, और यहाँ हाँ सरल अर्थ नहीं लिखना है पूरक पठन में, पद्य में सरल अर्थ लिखेंगे लेकिन पूरक पठन की कविता के प्रश्न के लिए सरल अर्थ नहीं आता, वहाँ अभिव्यक्ति आती है, मुझे लगता है उसे वही पूछना होगा शायद। अच्छा, थैंक यू सो मच मैडम, खूब छान तुम्ही विद्यार्थ्यांना गाइडन्स केला, थैंक यू सो मच। आपण आता पुढच्या आपल्या वक्त्याकडे जाऊया, पुढच्या विषयाकडे जाऊया, पण तत्पूर्वी मी मगाशी म्हटलं होतं तसं की मॅडमनी खूप चांगल्या टिप्स दिल्या, त्याचा नक्की उपयोग करा। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो नंबर मी तुम्हाला देणार आहे तो नंबर परत एकदा तुम्हाला सांगते लेक्चर संपल्यानंतरचा, 9044992808 या नंबरवर तुम्ही कोणती तुमची शैक्षणिक अडचण विचाराल तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सुवर्णा मॅडम असू दे किंवा पिंगळे मॅडमनी जे काही सांगितलं त्याच धर्तीवरती सुपरमाइंड सेल्फ स्टडीवरती गेली 11 वर्ष काम करताय, आणि या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 1,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून घेतला आहे आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये त्यांनी वाढ करून घेतलेली आहे। सो इथे असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मला हे जरूर सांगावं असं वाटतं की सुपरमाइंड सेल्फ स्टडी नक्की सबस्क्राईब करा, त्याचा खूप चांगला उपयोग होतो। आणि जो मंत्र मी म्हटला होता तुम्हाला द्यायचा होता तो दुसरा मंत्र आहे, पहिला मंत्र मी मगाशी तुम्हाला सांगितला वाचन, आणि आता दुसरा मंत्र तुमच्यासाठी आहे तो म्हणजे लेखन। जे मॅडमनी आता सांगितलं की पाठ्यपुस्तकाचं वाचन करणं खूप गरजेचं आहे, आताच्या ह्या मिळालेल्या पिरियड मध्ये तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा, नुसतं वाचन करू नका तर त्याच्यावर विचार करा आणि विचार केलेलं लिहून पण काढा। पिंगळे मॅडमनी सुद्धा आता सांगितलं की लिखना जरूरी है, जो भी आप पढते है उसपे ध्यान से विचार कीजिए और उसपे लिखना भी जरूरी है। तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या विषयाकडे, पुढचा विषय आपला आहे इंग्रजी विषय, हायर आणि लोअर दोन्ही पण घेणार आहोत। दर्शन करण्यासाठी आलेले आहेत श्रीधर नागरगोजे सर। सर तुम्ही ऑनलाइन आहात, तयार आहात? तयार आहे, नमस्कार। नागरगोजे सरांचा परिचय थोडक्यात, सरांचा परिचय खूप मोठा आहे पण मी त्यातले काही महत्वाचे मुद्दे इथे सांगू इच्छिते। जवळजवळ 25 वर्षाचा सरांना असा खूप सारा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आणि टीचर्स ट्रेनिंगचा सुद्धा त्यांना खूप सारा अनुभव आहे। पहिले ते 12वीच्या इंग्रजी विषयाचं जे टेक्स्टबुक तुमच्याकडे आहे त्याचे कमिटी मेंबर सर आहेत, बालभारती अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य असून सरांची जवळजवळ 10 पेक्षा जास्त पुस्तकं सुद्धा पब्लिश झालेली आहेत। तुम्ही जे आता इंग्रजी विषयाचं पुस्तक शिकताय, जे तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे त्याच्यावरती जर का बघितलं तर सरांचं नाव तुम्हाला सदस्य मंडळामध्ये नक्की दिसून येईल। तर मी सरांना विनंती करते की इंग्रजी विषयासाठी सरांनी मार्गदर्शन सुरू करावं। धन्यवाद। थँक्यू मॅडम। नमस्कार सर्वांना, मी हे सेशन बायलिंग्वल मध्ये आपल्याशी घेतोय। माझा आवाज येतो का मला क्लिअर? येस, येतोय सर, येतो। ओके, विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक या दोघांनाही या काळामध्ये एक स्टडीचा हेल्प मिळावा किंवा एक हेल्पिंग हँड मिळावा म्हणून आपण आपलं हे सेशन आज आयोजित केलेलं आहे। खरं तर सुपरमाइंडचं मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजेत की ज्या काळामध्ये कुठलाही आधार नाही अशा काळात काहीतरी आधार आपण निर्माण करून देतो। आपण या सेशनमध्ये PPTच्या माध्यमातून काही गोष्टी करणार आहोत। सो आय विल टॉक अबाउट हायर इंग्लिश फर्स्ट अँड देन लोअर इंग्लिश। सो हाऊ टू स्टडी इंग्लिश, इंग्रजी भाषेचं अध्ययन कसं करावं आणि ते शिक्षकांच्या मदतीशिवाय कसं करावं, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो।
But reading is the essential part of every study. If you go through the some first pages of our textbook, you will find study skill. स्टडी स्किल नावाचा एक स्किल अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आलेला आहे की आपला स्वतःचा विषय आपण स्वतः अभ्यास कसा करायचा. या माझ्या सेशनमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला फक्त कॉन्क्रीट सांगणार आहे, सगळं सांगणं 20 मिनिटात शक्य नाही. त्यासाठी आपण स्क्रीनवरच्या काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत की काही प्रश्न आणि पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा आणि तो अभ्यास करताना काही मुद्दे कसे लक्षात घ्यायचे. स्क्रीन शेअरिंगसाठी मला परमिशन दिलेली आहे. ओके, दिसते स्क्रीन माझी. हायर इंग्लिश साठी लँग्वेज स्टडी मध्ये सेल्फ स्टडी प्लान इन COVID-19 यामध्ये स्वतःचा प्लान आपल्याला स्वतःला करायचा आहे आणि वर्षभरामध्ये हा अभ्यास वाढवत नाही. सुरुवातीला सुरुवात एक टप्पा करून पुढे जातोय आपण. फॉर द इंग्लिश मिडियम स्टुडंट्स यू शुड फाइंड दीज थिंग्स इन युअर टेक्स्ट बुक. वेन यू रीड इंग्लिश बुक यू शुड फाइंड द कंपाउंड वर्ड्स बिकॉज आई हॅव टू नोट डाऊन समवेअर द कंपाउंड वर्ड्स. Because in our language study, it is the first activity, write two compound words of your own. So that time you can easily. Again, infinitive and gerund. You know, in the same sentence, we can find two verbs. For example, I like to study or I love to study. To study, it is not a finite verb. It is an infinite verb because it is a attached with to read. That is a infinitive. If we use the read word as a gerund, we can make a sentence like as reading is the best way of study. या दोन्हीतला फरक लक्षात आला पाहिजे. हा फरक याच्यासाठी गरजेचा असतो की when you read the book, so don't scribble on the screen, please. It's my humble request. तर तुम्हाला हे जर कळलं असेल तर वाक्यांचं स्ट्रक्चर कळतं. If you understand the structure of the sentence, you can understand the function of the sentence. In every language, there are different structures. But English is a specially structured language, so you should understand it. Then hidden words. एखाद्या मोठ्या शब्दांमध्ये काही लपलेले शब्द असतात. Misunderstanding असा शब्द असेल तर you can find many hidden words, you can find small hidden words. Meaningful sentence. If we have given one phrase to you, so you have to make your own sentence by using that phrase. दिलेली एखादी फ्रेज स्वतःच्या वाक्यात वापरत करता येणे. स्पॉट द एरर. या स्पॉट द एरर मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब अग्रीमेंट असतं. उदाहरणार्थ आय नंतर हॅज नाही वापरत मी कधी, आय हॅव असं वापरलं जातं. आय नंतर इज नाही वापरलं, आय एम वापरतो आपण. किंवा ही स्पीक्स इंग्लिश, ही स्पीक इंग्लिश असं म्हटलं तर ते कन्स्ट्रक्शन चुकीचं ठरतं. आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असं म्हणतो, त्याला स्पॉट द एरर असं म्हणतो. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. There are four basic types of sentences, but there is a misunderstanding like as affirmative, negative, and complex and compound. These are not types of sentence. Types of sentence yacha artha ki vakyachi rachana hi tyacha karyavar avlambun aste. Udaharanarth, if I want to say something, that is my statement. If I want to ask something, that is my question. If I want to give a command or order or request, that is an imperative sentence. If I express something with my feelings, that is a interrogative sentence. These are the basic types of sentence. If you read any sentence, you should understand the types of sentence. हे का महत्त्वाचं असतं की तुम्हाला असं कळलं की हा प्रश्न, या वाक्याचा टाईप हा प्रश्न आहे. तर डेफिनेटली यू अंडरस्टँड सम वन इज आस्किंग समथिंग टू मी. इफ यू अंडरस्टँड दॅट दिस इज अ स्टेटमेंट, दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स, दॅट मीन्स द पर्सन इज टॉकिंग टू यू. देन वर्ड चेंज. वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ड चेन ऑफ वर्ब, वर्ड चेन ऑफ एडजेक्टिव्ह. एकाच प्रकारचे वर्ड्स तुम्हाला चेन म्हणून लिहिता आले पाहिजेत. उदाहरणार्थ द वर्ड इज लाईक ॲज रेड. हा शब्द वाचल्याबरोबर कळला पाहिजे की वर्ड चेन कुठली असेल पुढची. रेड इज इट अ नाउन? नो. रेड इज इट अ वर्ब? नो. रेड इज ॲडजेक्टिव्ह. सो यू हॅव टू स्टार्ट विथ नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह विथ अ डी. So you can write dirty. If Y is the last word, you can write yellow. And the last is W word. Again, you can write something adjective. That is a word chain. There are three kinds of word chain. Simple, complex, and compound analysis sentence. And if you do this, basically you have to find what is a simple sentence. There is one subject and one verb. That is a simple, complete sentence. Complex sentence, it has more than two
verbs and two subjects. And one sentence is a depend on another one. That is a dependent independent that we call clause. Clauses is sagli vakya hi complex sentences. Compound sentence. Two sentences are separate, but these sentences are joined with connectors. And, but, it. These are compound words. Compound words मध्ये दोन्ही वाक्ये स्वतंत्र असतात, स्वतंत्र अर्थाने असतात, ते फक्त कुठल्या तरी एका कनेक्टरने जोडलेले असतात. हे जर कळलं तुम्हाला तर पुस्तक वाचत असताना एखादं मोठं वाक्य आलं असेल तर यू कॅनॉट जम्बल्ड विथ अंडरस्टँडिंग ऑर कॉम्प्रिहेन्शन. यू कॅन गेट द मिनिंग, यू कॅन बायफरगेट द स्मॉल पार्ट ऑफ द सेंटेन्सेस. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, प्रेझेंट ऑर पास्ट पार्टिसिपल विच लेटर्स आर डबल. ज्या शब्दांचं पास्ट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल करताना एक लेटर जो डबल होतो अशा शब्दांची लिस्ट यू कॅन मेक. होमोग्राफ अँड होमोफोन. होमोफोन यू नो द प्रोनाउन्सिएशन इज द सेम, लाईक ॲज वी कॅन से पीक अँड पीक. द होमोफोन अँड होमोग्राफ ऑर वी कॅन फाइंड द फर्स्ट एक्झाम्पल काइट, के आय टी. काइट मीन्स अ बर्ड. And kite means we fly the kite, right? So do different things. The spelling complete same, the pronunciation same, but the meaning is different. And how can I understand the meaning? Its meaning depends on the context. For example, kites are sitting on the tree. So what is the meaning kite here? So kite is a bird. The children are playing the kites. Here, kite means a toy, not a bird. That is a homograph. Now, homophone means the pronunciation is near about same, but the meaning and spelling is different. No, K-N-O-W. I know English. And I don't know English, N-O. Pronunciation is same, but spelling and meaning is different. Homophone. You know the direct and indirect narration. I will not go detail. Tenses. If you read any sentence, you should understand the basic sentence and the types of sentences also. So that can clear some incidents in the stories. Voice active and passive. Sometimes some sentences are without subject or without subjects, like as imperative sentence. Word register means a family word. For example, the main word is a hospital. So you can write many words under the big word of hospital, like as COVID-19 or a mobile or a digital word. These are the main topic words, and under the topic words you can find many word register. If you know the many word register, it helps to understand the context of the things, and you can write good. Noun and verb, same word we can use a noun as well as a verb. This is one activity in our language study. For example, use the following word as a noun and verb. Water. Basically, water is a noun. I drink water, no doubt. But how can we use noun word as a verb? The gardener is watering the plants. So water here is a verb. Degree of comparison and the modal auxiliaries. We have different modal auxiliaries and its function is different. For example, I can speak English. The can's, the function is ability. Or another word is can I open the window? You can, because you have ability. But here you are taking a permission of someone. That is a can. Okay, so we will take one example of our one poem, Where the Mind is Without Fear. This is the first. How should we understand the poetry from the whole book? Because poetry has a figurative language. And some words, some lines are very important of that poem. So fine, in this poem, head is held high. It means honor or self-esteem. World has not broken up means world should be united, one. Depth of the truth, honesty. These are some things from the first poem. For example, where the mind is without fear. If you understand this title of the poem or the line, so you can frame many different
sentences where the knowledge is free, where the people are free, where the people are free from COVID. So these are different expressions made by yourselves, or you can understand the theme of the poem, or we can say some basic central idea of the poem. So when you think about this poetry section, we should understand the figures of speech. We should understand the rhyme scheme. We should understand the central idea of the poem and the message of the poet. In this poem, we can find alliteration, because held high, repeated sound, refrain, a figure of speech, assonance is there, metaphor and personification. Every poet poem has different figures of speech, so you can go through it. So think about the writing skill. In this, I cannot say the free time, but this COVID-19 time. So how can we use our time? How can we utilize our time for developing a writing skill? So I will suggest you start writing from a small sentences. For example, personal response question. Because in a personal response questions, you have to write yourselves, express yourselves. In that personal response question, you have to write your opinion. You have to write your justification. You have to write your response with reasons. For example, in the last years, we can say this year, in March 2020, we had a question in same passage, three questions passage on that. That question was that, to whom do you consider as your guide when you are in a difficult, or when you are in difficult time, or when you are in a critical situation? म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला तुमचा गुरु मानता की जेव्हा तुम्ही अडचणीत असता. So you cannot find the answer of this question in any ready-made book or material. You have to think yourselves. For example, now we are at your home and you want to study something. So who is your guide? To whom you take, to whom you consider your guide? So sometimes you can say my mother, my father, my elder brother or sister or someone. When you write your opinion, you are right, your opinion should have some valid reason. Why do you consider your father is your guide? Because every time if I face any problem, I share with him, and definitely my father gives me advice, and that advice is always helpful for me. So these are some justification. In our textbook, you will find many open-ended activities. Open-ended, do you know? Its answer is not one. Its answer has multiple answers as per your depend own things. Character scale, if person is there, so how to describe the personality? You have to start describing the personality of your family member, small, small sentences, and you can begin with your own personality. Drafting central idea or theme. When you read any passage or when you read any text, think about it and gather the information or a central idea. Let me give one example. For example, when you watch a movie, can you tell everything, every detail to someone? No, generally share the central idea or the theme of the film or theme of the movie. That is important aspects of all these things. Drafting a speech, you can read some sample drafts in our book also, because we have a big speech in our book. Kaila Sattardi's speech, Let's March. It's a very long speech, but it's very simple. You can read it in a break. Expand the theme. Suppose there is a proverb, Rome is not built in a day. This is a proverb. How can we expand it? Here, Rome means not a one city. Rome means something significant that is created by many years back. But now, if you want to, for example, you want to achieve something, means you have to give maximum time devotion. Because in every that you call, you know, proverbs or saying or idioms, you will find some figurative words, figurative mind, find out and give your own examples. So how to use appropriate vocabulary for writing? Because writing is a necessary for getting marks. But how can we develop a writing? Can you memorize the answers? No. So you have to focus on the words, phrases, collocations. Some collocations and some words are always come together. Have a good day. This is a collocation. Have a great day. Have a nice time. These are the collocations, coming words with the have, or do your best, do your study.
डू युअर लँग डू युअर बिझनेस, दीज आर सम कोलोकेशन्स वी कॅन से, सम इडियम्स आर देअर, सम प्रोवर्ब्स आर देअर अँड सम कोटेशन्स आर देअर. वेन यू रीड अवर इंग्लिश बुक यू कॅन फाइंड दीज ऑल एलिमेंट्स ऑफ द वोकॅबलरी, सो यू कॅन अंडरस्टँड द मीनिंग ऑफ वोकॅबलरी अँड यू कॅन यूज दिस वोकॅबलरी इन अवर रायटिंग ऑल्सो. लेट मी गिव एक्झाम्पल फॉर रीडिंग अ स्टोरी. When you read the story, at first you have to understand the setting of the story, means where the story has happened, where and when. Is it happen in a jungle? Is it happen in a home? Or is it happen in somewhere? The first thing. Second thing, how many characters are there? Which are the major characters? Which are the minor characters? Which are helped to create some situation? After that, some incidents or events. The sequence of the events. काही प्रसंग अगोदर घडतात, नंतर घडतात, and there is a chain of events or chain of that you call incidents, you have to understand. Then the whole story, it has one theme. But story is not separated. It is a theme that is integrated, that is one thing. And at the last, you can say the conclusion of the story, because the writer, the author want to say something. And in this story, you can find some moral of the story, some principle of the story, or some conclusion of the story. Now we will go to the English lower level. Some activities are same, some activities are different for the lower level. Complete the words. Some words are given, but some missing letters are given. If you read some words, you have to find that missing letter. First, if the vowel sound is not in that word, you have to use the vowel word. For example, like as SP-RT, definitely the word is a sport. Because S, P, R, T, all are consonant sounds, but the vowel sound is missing. If you put O, vowel sound, it becomes a meaningful words. So when you read the book, you can look at the sentence, words, and look at the spelling also. Complete the words, alphabetical order, which is very simple. But the next activity is a little bit difficult or challenging, we can say. Because this all words are begins with the same letter, but the second, third and fourth letters are different. So we have to classify. So you can make your four words list and put them in alphabetical. Punctuation marks. You can give the punctuation marks when you know the types of sentences. Until and unless you don't know the types of sentences, you cannot use the punctuation marks. For example, how beautiful the rain is. Is it a question? No, it is not question. It is exclamation. Because this word begins with how, some words begins with, some sentences begins with what. And many times students will feel, mulanna asa vatta ki WH ni suru zalela shabd pratyek vakye he prashnach asto. Ata asa aaj ek apan kavita pahili je higher english hoti, where the mind is without fear. Is it a question? Tumhi pustakat pahila to question mark nahi. This is some statements. आणि अशा काही स्टेटमेंट्स असतात की जे डब्ल्यू एच ने सुरू होतात पण ते स्टेटमेंट असतात. म्हणून आपल्याला वाक्याची रचना कळली तर आपण पंक्चुएशन मार्क्स वापरू शकतो. मेक फोर वर्ड्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. मग असं हिडन वर्ड्स सांगितला तशीच ऍक्टिव्हिटी आहे. दिलेल्या शब्दांमधून वाक्य तयार करतोय. रिलेटेड वर्ड्स. एक डायग्राम दिला जातो. सेंटर लाईक शब्द आहे आणि बाजूला दुसरा शब्द असतो. उदाहरणार्थ सेंटरला असा शब्द आहे स्कूल आणि स्कूलच्या बाजूला दुसरा शब्द आहे ब्युटिफुल. म्हणजे स्कूल नाऊन आहे तर ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे तर इतर सगळे ऍडजेक्टिव्ह आपल्याला त्याच्या बाजूला लिहावे लागतील. वर्ड चेन. मग अशी मी त्याच्याबद्दल बोललेलो वर्ड चेन बद्दल. यूज फ्रेज इन द सेंटेन्स. एखादी फ्रेज वाक्यात वापरता येणं. आणि ऍड अ क्लॉज. दिलेलं वाक्य अर्ध आहे त्याला क्लॉज जोडायची. उदाहरणार्थ आय सॉ अन एरोप्लेन हे वाक्य दिले तर याच्या पुढचं वाक्य जोडायचं. एरोप्लेन ही वस्तू आहे म्हणून वस्तूच्या वाक्याला जोडत असताना आपण विच वापरतो. आय सॉ अन एरोप्लेन विच इज इन द स्काय किंवा आय सॉ अ मॅन. इथं मात्र विच वापरता येणार नाही, आपल्याला हु वापरावं लागेल. आय सॉ अ मॅन हु हॅज नॉट लेग्स. म्हणजे हुनी वाक्य जोडलेले. ऍड सफिक्स अँड प्रिफिक्स. दिलेल्या शब्दाला सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडणे आणि वाक्य शब्द तयार करणे. प्रिफिक्स आणि सफिक्स तयार करताना त्याचा मिनिंग बदलतो. Use the words in a sentences. Dilela shabd mhanje to suffix ani prefix ha shabd apan word madhe badlat asto. Lower english madli pahili poem apan pahato teenagers priya.
या प्रेझेंटेशन मध्ये एक एक कविता याच्यासाठी मी घेतोय की तुम्हाला एक कविता सुरुवातीला वाचून समजली तर तुम्हाला स्वतःचा अभ्यास कसा करावा काही टेक्निक्स तुम्हाला स्वतःला सापडतील. बिकॉज स्टडी इज अ व्हेरी पर्सनल थिंग. इफ आय गिव्हन सम टेक्निक्स टू यू बट ऑल टेक्निक्स विल बी नॉट अप्लिकेबल टू यू. तुमची स्वतःची अभ्यास करण्याची पद्धती असेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. हे टेक्निक्स याच्यासाठी असतात की समजून घेऊन अभ्यास करा. डिक्शनरी वापरा. मार्जिन ऍक्टिव्हिटी मधले शब्द त्याचे अर्थ समजून घ्या. टीन एजर्स प्रेयर. डिसिजन्स आय मस्ट मेक असं वाक्य खरं तर एखादं वाक्य लिहिताना वाक्य कसं लिहितो आपण आय मस्ट मेक डिसिजन हे करेक्ट सेंटेन्स ऑर्डर. पण कवीने मात्र डिसिजन सुरुवातीला घेतलेले आणि नंतर बाकीचं वाक्य लिहिले याचा अर्थ त्यांनी काहीतरी बदल केलेला आहे. याला आपण इन्वर्जन असं फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतो. इन्वर्ट केले त्यांनी. रिवर्ट जसं करतो आपण तसं. प्लीज ओपन अप माय आईज लॉर्ड. हा कुणाशी बोलतोय पोएट? लॉर्डशी बोलतोय. ज्या ज्या कवितांमध्ये एखादा व्यक्ती इनॅनिमेट किंवा ज्या माणसाला आपण प्रत्यक्ष बोलू शकत नाही अशा व्यक्तीशी बोलत असतो म्हणजे काही कवितांमध्ये आपण झाडांना बोलतो काही ठिकाणी आपण पक्ष्यांना बोलतो. तुम्ही ज्या लहानपणी एक कविता ऐकली असेल ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणजे लहान मुलगा स्टारशी बोलतोय असा जर कोणी बोलत असेल तर ही फिगर्स ऑफ स्पीच असते ॲपॉस्ट्रॉफी. त्याच्यानंतर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड ॲलिट्रेशन मगाशी पण आपण पाहिलं हाय हेल्ड एच साऊंड इथं डार्कन डाऊन डार्कन ड हा साऊंड रिपीट झाला म्हणून ॲलिट्रेशन आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ रोड ऑफ लाईफ हेवन ऑफ फ्रीडम असे जिथे जिथे शब्द येतात त्याला आपण मेटाफर असं म्हणतो. आणि या कवितेची राहीम स्कीम काय कुठलीही कविता समजून घेताना आपल्याला राहीम स्कीम समजून घ्यावी लागते. रायटिंग स्किल पाहू आपण लोअर इंग्लिश मधलं. लोअर आणि हायर मध्ये जवळपास प्रश्नपत्रिका किंवा ऍक्टिव्हिटी शीटची रचना सारखीच आहे पण काही ऍक्टिव्हिटी ह्या हायर लेवलवर विचारल्या जातात किंवा एक्सपेक्ट केले जातात. ओपिनियन जस्टिफिकेशन पर्सनल रिस्पॉन्स विथ रिझन्स हे आपण पाहिलेलेच आहे. ओपन एंड ऍक्टिव्हिटीज आहेत. पुस्तक वाचत असताना हायर इंग्लिशमध्ये वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आहेत. त्याच्या लोअरला पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी ह्या वाचा. हे वाचल्यानंतर तुम्हाला धड्यासोबतचं कनेक्शन कळेल. या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीजमध्ये तुमच्या मित्रासोबत डिस्कशन करायला असं सांगितलंय. अनफॉर्च्युनेटली नाऊ यू हॅव नो फ्रेंड बट यू कॅन मेक ऑफ युअर फ्रेंड. आपण आपल्या मनाशी बोलतो ना. आता आपण आपल्याच मनातल्या एका मित्राशी बोलायचं जेव्हा डिस्कशन करा म्हणतो तेव्हा आपण त्या ऍक्टिव्हिटी सोबत डिस्कशन करू शकतो. चिटचॅट ऍक्टिव्हिटीज ह्या लोअर इंग्लिशच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत माय इंग्लिश कोर्स बुकमध्ये. पण हायर इंग्लिशमध्ये मात्र चिटचॅट नाही पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आहेत. या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी लिसनिंगच्या आहेत स्पीकिंगच्या आहेत रिडिंग आहेत ग्रामर आहे आणि स्टडी स्किलच्या आहेत. म्हणजे धड्याची सुरुवात करण्यापूर्वी हे जर वाचलं तुमच्या लक्षात येईल की आपण धड्यासोबत कनेक्ट होतोय. सेंट्रल आयडिया आणि थीम एखादा पॅसेज वाचा सुरुवातीला छोटे छोटे पॅसेज अख्खा धडा वाचून त्याचं सेंट्रल आयडिया करणं हे टेक्निक्स ज्यांना जमत असेल त्यांनी करा. पण माझा एक सल्ला आहे की इंग्लिश सेल्फ वाचून अभ्यास करणं. बऱ्याच मुलांचं इंग्लिश वाचन असं असतं की बार्किंग ॲट द वर्ड्स. डू यू नो बार्किंग ॲट द वर्ड्स म्हणजे शब्द नुसतं वाचायचा पण त्याचा अर्थ कळत नाही. अप्रोप्रिएट वोकॅबलरी वाचलं मी बट इफ आय डोंट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ अप्रोप्रिएट वोकॅबलरी दॅट मीन्स आय एम बार्किंग ॲट द वर्ड्स लाईक ॲज अ डॉग. इंग्लिश अभ्यासताना तुम्ही जेवढं वाचाल त्यातला काही भाग सुरुवातीला समजेल. नंतर नंतर ही शक्यता वाढत जाते. म्हणून सेंट्रल आयडिया वाचत असताना समजून घेत असताना एक पॅराग्राफ वाचा अँड ट्राय टू गॅदर द मीनिंग ऑफ दॅट पॅराग्राफ. इफ यू नॉट गेट द मीनिंग ऑफ द पॅराग्राफ यू कॅन रीड द वन सेंटेन्स टू सेंटेन्स अँड ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्यांमध्ये काही शब्दांचे मीनिंग हे गेस करता आले पाहिजे आणि यासाठी काही मीनिंग तुम्हाला माहीत असतात माहीत नसलेले गेस करा. यासाठी मार्जिन ऍक्टिव्हिटीचा उपयोग करा. डायलॉग आणि ड्राफ्टिंग अ स्पीच लोअर इंग्लिशसाठी ड्राफ्टिंग अ स्पीच हा भाग हायरला पण आहे. पण डायलॉग रायटिंग कसं करता येतं की डायलॉग इज ऑलवेज इन अ टू पर्सन. म्हणजे मी असं म्हणत असेल हाऊ आर यू आन्सर काय असेल आय एम फाईन. पण माझा डायलॉगची सुरुवात असेल की हु आर यू याचं उत्तर असेल काय एम फाईन. नो आय एम आस्किंग अबाउट यू हु आर यू ओ आय एम अ टीचर ओ आय एम अ ट्रॅव्हलर ओ आय एम स्ट्रेंजर और आय एम अ पोस्टमन समथिंग इज दॅट हु अँड हाऊ. इफ द क्वेश्चन इज दॅट वॉट इज युअर नेम ओ माय नेम इज सो अँड सो और टेल मी अबाउट युअर नेम नॉट टेल मी युअर नेम टेल मी अबाउट युअर नेम. तुझ्या नावाविषयी विचारतोय नावाबद्दल नाही. म्हणजे प्रश्न जर बदलला तर त्याचं उत्तर बदलतं हे डायलॉगमध्ये असतं. म्हणून डायलॉग रायटिंग करताना स्टोरीमध्ये भरपूर डायलॉग आहे
पण यू हॅव टू राईट युअर ओन डायलॉग इन अ शॉर्ट फॉर्मॅट ऑन सम सिच्युएशन. डायलॉग लिहिताना काही सिच्युएशन्स असतात. फॉर एक्झाम्पल डायलॉग ऑन द प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंडवरच्या माणसाला आपण विचारतो हाऊ इज युअर हेल्थ. नो, बिकॉज ही इज अ हेल्दी सो दॅट्स वाय ही इज ऑन द ग्राउंड. बट इफ द पर्सन इज इन द हॉस्पिटल अँड इफ यू वॉन्ट टू गो देअर सो डेफिनेटली वी गो देअर अँड आस्क हाऊ इज युअर हेल्थ. म्हणजे सिच्युएशन बदललेली आहे तर आपला डायलॉग पण बदलतो. इफ समोन इज गोइंग टू एक्झामिनेशन त्या माणसाला किंवा प्रवासाला एखादा माणूस जातोय तर आपण बेस्ट लक असं म्हणतो, डू युअर बेस्ट असं म्हणतो, हॅपी जर्नी असं म्हणतो. इफ द पर्सन इज अ सेलिब्रेटिंग समथिंग ॲट युअर होम, बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा काहीतरी सेलिब्रेशन, दॅट टाईम आवर डायलॉग इज डिफरंट. पण डायलॉग लिहिताना आपल्याला सिच्युएशन लक्षात आली पाहिजे. इफ यू अंडरस्टँड द सिच्युएशन अकॉर्डिंग टू सिच्युएशन यू यूज द वर्ड्स, यू यूज द सेंटेन्सेस अँड यू मेक द मिनिंगफुल युअर ड्राफ्ट ऑर अ मिनिंगफुल युअर डायलॉग. एक्सपांड द थीम. लोअर इंग्लिशसाठी एक्सपांड द थीम मध्ये स्टोरी रायटिंग आहे, जसं हायर लेवलला पण स्टोरी रायटिंग आहे किंवा नरेटिंग अँड एक्सपिरियन्स आहे. वेन यू नरेट अँड एक्सपिरियन्स यू इमॅजिन दॅट यू हॅव गॉन थ्रू दॅट एक्सपिरियन्स. फॉर एक्झाम्पल द एक्सपिरियन्स इज गिवन इन अ बिगिनिंग. बिगिनिंग सुरुवात करून दिलेले, वन डे आय वॉज गोईंग टू स्कूल अँड सडनली, आणि सोडून दिलेलं आहे की त्याच्यानंतरची स्टोरी किंवा नरेशन किंवा एक्सपिरियन्स तुम्हाला नरेट करायचं आहे. तर हे नरेट करत असताना काय घडलं असेल सडनली. मग तुम्ही जर रेग्युलर काही लिहित असाल, म्हणजे रेग्युलर वर्गात गेलो, वर्गात बसलो, इट इज नॉट एक्सपेक्टेड. सडनली समथिंग हॅपन, सडनली देर वॉज अ लॉकडाऊन अँड वॉट हॅपन नेक्स्ट, और सडनली देर वॉज अ रेन, और सडनली देर वॉज अ क्लाउड बर्स्ट. सडनली समथिंग हॅपन विच इज नॉट जनरली हॅपन, म्हणजे जे नेहमी घडत नाही तेव्हा तो सडनली शब्द असतो. म्हणून असा एखादा शब्द जेव्हा एखाद्या धड्यात येतो त्याचा मिनिंग, त्याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या अँड यू कॅन गो थ्रू द नेक्स्ट पार्ट. ट्रान्सलेशन हे लोअर इंग्लिशसाठी, हायर इंग्लिशसाठी नाही. ट्रान्सलेशन करताना शब्दांचं ट्रान्सलेशन करायचे, काही फ्रेजेसचं ट्रान्सलेशन, सॉरी सेंटेन्सचं ट्रान्सलेशन करायचे आणि काही प्रोवर्ब्सचं ट्रान्सलेशन करायचे. अगेन आय विल गो ऑन द सेम थिंग्स, वर्ड्स, फ्रेजेस, कोलोकेशन्स, इडियम्स, प्रोवर्ब्स, सेइंग्स. आपल्या सगळ्यांना अनुभव असेल की वी आर गुड ॲट गेसिंग द मिनिंग ऑफ इंडिव्हिज्युअल वर्ड. आपल्याला ग्रुप ऑफ वर्डचं गेसिंग करणं थोडंसं अवघड जातं, कारण ग्रुप ऑफ वर्ड ही फ्रेजेस असते आणि याची मिनिंग वेगळं असतो. आय विल गिव्ह व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. लुक म्हणजे पाहणे, बरोबर आहे, पण लुक या त्याचा अर्थ हा वेगळा आहे. लुक फॉरचा अर्थ वेगळा आहे, लुक आफ्टरचा अर्थ वेगळा आहे, बरोबर आहे का. आय एम लुकिंग फॉर माय पेन. लुकिंग फॉर मीन्स आय एम सर्चिंग समथिंग, और लुकिंग इन टू, अनदर फ्रेज इज लुकिंग इन टू. द पोलीस इज लुकिंग इन टू द मॅटर. लुकिंग इन टू मॅटर मीन्स सर्चिंग समथिंग और एक्झामाइन समथिंग, फाइंडिंग समथिंग. लुक आफ्टर, काळजी घेणे. इट इज अ प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट, दे शुड टेक केअर ऑफ देअर चिल्ड्रन इन द COVID-19, राईट. मुलांची काळजी घेणे पालकांची गरज आहे. इट इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द यंगर वन, दे शुड टेक केअर ऑफ देअर पेरेंट्स, द ओल्ड पेरेंट्स, दे शुड नॉट सेंड देम टू द ओल्ड होमेज. लुक आफ्टर म्हणजे एक मूळ शब्द आहे, पण मूळ शब्दाच्या नंतर एखादी प्रिपोजिशन वापरलं जातं, काही ठिकाणी ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं आणि फ्रेजेस तयार होतात. तर इंग्लिशचं पुस्तक वाचताना तुम्ही इंडिव्हिज्युअल शब्दांपेक्षा सुद्धा या फ्रेजेसकडे लक्ष द्या, कोलोकेशन्सकडे लक्ष द्या. कारण आपल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सांगितलं की फाइंड आउट द कोलोकेशन्स. यस मॅम, ओके ओके. ओव्हरऑल माय प्रेझेंटेशन इज ओव्हर. नाऊ वी कॅन टेक द क्वेश्चन्स फ्रॉम देम, डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. If in a chat box, because I haven't seen a chat box. Inversion means what? Okay. Inversion yacha artha ki mul rachana vakyachi jashi aste tase na karta ekada shevatcha shabd suruvatila ghene, tyala apan inversion asa mhanto. Appreciation, do we have a right poet's introduction in the short lines? Okay. Appreciation of the poem magchya varshi 10 markasathi hoto, atta matra 5 markasathi ahe ani aple points limited ahe. You have to write something. If you know about the poet, you can write in one line, not more than that. But tyala mark nahi, kan tumhala Rabindranath Tagore anchi bharpur maiti panbhar lihle, you will not get marks. Tumhala marks kay milnar aahe? Name of the poet and title of the poem, ha doni sathi ek mark aahe. Mhanun tumhala adhik kuthe lihayla paije, central idea of the poem, central theme of the poem, kan don mark aahet tyala.
कारण तिथं परीक्षक तुमचा दोन ऐवजी अर्धा मार्क काटू शकतो किंवा दोन ऐवजी एक मार्क देऊ शकतो. म्हणून दिलेल्या पॉईंट्स प्रमाणे लिहा, बिकॉज दो यू आर व्हेरी ब्रिलियंट इन इंग्लिश बट यू हॅव टू गेट द मार्क्स, कारण आपल्याला मार्क्स कमी पडले आणि तुम्ही जगात ओरडून सांगायला लागला की आय एम गुड इन इंग्लिश, नो वन विल बिलीव्ह ऑन यू. तुमच्या शब्दांवर कोणी लक्ष ठेवा. डू यू हॅव टू राईट अप्रिसिएशन द पोएम इन अ टॅबुलेशन ऑर इन अ पॅराग्राफ? ओके, याची उत्तर दोन आहेत. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मात्र आता पॅराग्राफ मध्ये लिहायचं, टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं नाही. मराठी मिडियमची किंवा सेमी माध्यमाची मुलं आहेत ते मात्र टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहू शकतात. वर्ड रजिस्टर मीन्स वॉट? इज फॉर लोअर लेवल. ओके, वर्ड रजिस्टर याचा अर्थ असा असतो की एखादा मूळ शब्द त्याच्याशी संबंधित इतर शब्द लिहिणे. सिटी लाईफ असा शब्द आहे, तर याचं वर्ड रजिस्टर काय असेल? ट्राफिक, रोड, बिग बिल्डिंग्स, नॉईज, पोल्युशन, राईट, स्मॉल हाऊसेस, बिग हाऊसेस और टॉल हाऊसेस. आणि त्याच्याऐवजी आपण रुरल लाईफ केलं, रुरल लाईफ. या रुरल लाईफ मध्ये काय असेल? फ्री फ्रॉम पोल्युशन, रॉ, यस. व्हॉट प्रिपरेशन शुड यू हॅव मेक फॉर पोएम प्रिपरेशन? यासाठी पोएम अप्रिशिएशन ऑफ द पोएट्री यासाठी प्रिपरेशन याच्या ही महत्वाची असते की तुम्हाला त्यातली राहीम स्कीम कळली पाहिजे. राहीम स्कीम कुठली आहे पोएट्रीमध्ये? फिगर्स ऑफ स्पीच आहेत, कारण फिगर्स ऑफ स्पीचला एक मार्क आहे. तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच माहीत नसेल पोएम मधली तर पोएम समजून घ्यायला सोपं जात अवघड जातं. पोएट तुम्हाला एक मार्क तर सहज मिळतो, कुणालाही मिळू शकतो. कसा? नेम ऑफ द पोएट अँड नेम ऑफ द टायटल. ओके, नेक्स्ट पार्ट कुठला असतो? की फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला त्यातली कळते का? यू हॅव टू राईट द फिगर्स ऑफ स्पीच. सेंट्रल आयडिया, थीम ही जास्त महत्वाची आहे. आणि त्याचं फीचर्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी प्रत्येक पोएमच्या नंतर ज्या एक्सरसाइज दिलेत इंग्लिश वर्कशॉपमध्ये ते तुम्ही सोडवा. सो यू विल गेट द प्रॅक्टिस. व्हॉट इज मीन बाय इडियम्स? इडियम्स म्हणजे काय? शब्द, एक इंडिव्हिज्युअल शब्द त्याला आपण वर्ड म्हणतो, ग्रुप ऑफ वर्ड जेव्हा येतो तो मिनिंगफुलच असतो, त्याला फ्रेज म्हणतो. इडियम याचा अर्थ की असे शब्द आहेत की जे शब्द म्हणीसारखे वापरले जातात. म्हणजे प्रोवर्ब थोडीशी मोठी असते पण इडियम थोडी छोटी असते. इन अप्रिसिएशन डू यू हॅव टू राईट एक्झाम्पल्स फॉर फिगर्स ऑफ स्पीच? लोअर इंग्लिशसाठी नुसतं नाव लिहिलं तरी चालतं फिगर्स ऑफ स्पीच, या पोएम मध्ये ही फिगर्स ऑफ स्पीच आहे. पण हायर इंग्लिशसाठी मात्र त्याचं एक्झाम्पल द्यावं लागतं, लाईन द्यावी लागते, कारण ही एक्सपेक्टेशन अधिक केलेली आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त फिगर्स ऑफ स्पीच लिहिल्या तरी चालतं. इफ यू हॅव अ रिटर्न द पेपर परफेक्टली देन डोंट वी गेट फुल मार्क्स? ओके, फुल मार्क्स कुठे मिळत नाहीत आपल्याला? लँग्वेज स्टडीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात, पॅराग्राफमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात तुम्हाला, म्हणजे 10 out of 10 मिळतात. पोएट्रीमध्ये आउट ऑफ मिळतात. तुमचे मार्क्स कटतात हे रायटिंग स्किलमध्ये. फॉर एक्झाम्पल, लेटर रायटिंग असेल, तुम्हाला असं वाटतं की लेटर रायटिंगमध्ये मला 5 पैकी 5 मिळाले पाहिजे. अपेक्षा काय असते लेटर रायटिंगमध्ये? यू शुड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला जे चार्ट दिलेलं असतो किंवा नोटीस दिलेली असते किंवा एक इन्फॉर्मेशन दिलेली असते, ती इन्फॉर्मेशन वापरणं. ती इन्फॉर्मेशन फॉर्मल का इन्फॉर्मल, तुमची लँग्वेज सुद्धा बदलते फॉर्मल किंवा इन्फॉर्मल असेल तर. त्याच पद्धतीने तुम्ही त्याचा फ्लो ठेवलेला आहे का रायटिंगमध्ये? तुम्ही तुमचा मेसेज रायटिंगमधून कन्वे केलेला आहे का आणि अप्रोप्रिएट त्याची केली? यामध्ये तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केलं किंवा पंक्च्युएशन जरी मार्क्स तुमचे गेले तरी मार्क्स कटतात. आणि हुशार मुलांचे मार्क्स अधिक याच्यासाठी कटतात कारण हायर लेवलला तुमचे पेपर एकत्रित येतात, चीफ मॉडरेटर्स एकत्रित बसतात आणि डिस्कशन करतात की हुज प्रेझेंटेशन इज बेटर. आणि म्हणून रायटिंगमध्ये तुमचे मार्क्स जाऊ द्यायचा नसेल तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम हिअर अँड फाईंड युअर ओन मिस्टेक्स. तुम्हाला स्वतःच्या एरर्स कळल्या पाहिजेत की काय चुकतंय आपलं ते. सर प्लीज टेल अबाउट कोड मिक्सिंग वर्ड्स. प्लीज, कोड मिक्सिंग वर्ड हे कंपाऊंड वर्ड्सचा एक प्रकार आहे. कोड मिक्सिंग वर्ड्स म्हणजे दोन लँग्वेज मधले वर्ड्स एकत्रित येतात. वायफाय हा शब्द आहे, हा कोड मिक्सिंग आहे. हायफाय हा शब्द आहे, कोड मिक्सिंग हा शब्द आहे. त्यानंतर विकिपीडिया नावाचा एक शब्द आहे, हा कोड मिक्सिंग शब्द आहे. म्हणजे एक इंग्लिश मधला शब्द असतो आणि दुसरा कुठल्या तरी लोकल लँग्वेज मधला शब्द असतो आणि त्या दोन शब्द एकत्रित येतात त्याला आपण कोड मिक्सिंग लँग्वेज म्हणतो. मला वाटतं हायर इंग्लिश एका पाठामध्ये आपण भरपूर कोड मिक्सिंग लँग्वेज. सर टॅब्युलर फॉर्म मीन्स व्हॉट? टॅब्युलर याचा अर्थ काय? की टेबल तयार करतोय आपण. उदाहरणार्थ टायटल लिहिलं, टायटलच्या समोर टायटल लिहिलं, पोएट लिहिलं, पोएटच्या समोर पोएट लिहिलं, हा टॅब्युलर फॉर्म झाला. म्हणजे पॉईंट्स घेतले त्यांनी पॉईंट्स प्रमाणे विश्लेषण केले त्याला टॅब्युलर फॉर्म म्हणतो. पण तुम्ही हे कुठलेही पॉईंट्स वेगळे न लिहिता
The title of this poem is Teenager's Prayer. The poet of this poem is J. Morse. यामध्ये पॉइंट नाही लिहिला तुम्ही, पॅराग्राफ लिहितोय. म्हणजे हे दोन प्रेझेंटेशनचे फॉर्म आहेत. इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. एक इन्फॉर्मेशन असते व्हर्बल, व्हर्बल इन्फॉर्मेशन ही पॅराग्राफ मध्ये असते आणि नॉन व्हर्बल ही टॅब्युलर मध्ये असते. व्हॉट शुड बी द क्वांटिटी ऑफ वन थर्ड पॅसेज? ओके, म्हणजे समरी रायटिंगचा जो क्वेश्चन असतो की याची क्वालिटी किती असली पाहिजे. खूप आहेत प्रश्न मला वाटतं अजून. मला एवढा उत्तर देतो आणि मग तुमच्याकडे येतो मी. समरी रायटिंग मध्ये अपेक्षा अशी असते की तुम्ही वन थर्ड करणं हे महत्वाचं नाही, तर त्यातल्या महत्वाच्या गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत. म्हणजे निम्म्यापेक्षा लहान पॅसेज झाला पाहिजे, कारण वन थर्ड कधी कधी पॅसेज होत नाही. काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तीन पॅराग्राफ असतील तर तुम्ही तीन पॅराग्राफ करण्याऐवजी एकच पॅराग्राफ करा, पण प्रत्येक पॅराग्राफ मधले जे मायनर गोष्टी असतात त्या डिलीट करता आल्या पाहिजेत किंवा फिल्टर करता आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ प्रत्येक पॅसेज मध्ये किंवा प्रत्येक नॉन अनसीन पॅसेज मध्ये, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये सम इन्फॉर्मेशन इज गिव्हन, दॅट इन्फॉर्मेशन इज अ मायनर अँड मेजर. महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजावी म्हणून काही उदाहरणं दिली जातात, काही रेफरन्सेस दिले जातात, हे डिलीट करायचे. मुख्य भाग सांगायचा, उदाहरणार्थ सेन्सेस बद्दलचा एखादी माहिती असेल किंवा एखाद्या डिशेस बद्दलची माहिती असेल किंवा एखाद्या प्रोग्रेस बद्दलची माहिती असेल, तर सुरुवातीला त्याचं जे मेन फीचर आहे ते लिहायचं आणि ते स्वतःच्या भाषेत लिहायचं, पुस्तकातले किंवा त्या तिथल्या वाक्य न घेता. आणि त्यातली जी सेंट्रल थीम आहे, म्हणजे एखादा पॅरेग्राफ वाचल्यानंतर लक्षात जे जे राहतं ते तो असतो सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम. हे करताना तुमच्या समोर पॅसेज असतो, फक्त वाक्यरचना बरोबर असली पाहिजे आणि त्याचं फिल्टर करता आलं पाहिजे. ओके मॅडम, बोला तुमच्याकडे आलेले प्रश्न काय. सो मच सर, या खूप छान सरांनी एक्सलेंट लेक्चर यु डिलिव्हर सर. आणि युअर कोविड 19 प्लॅन इट वॉज ऑल्सो व्हेरी नाईस अँड व्हेरी युजफुल फॉर स्टुडंट्स, अँड आय होप स्टुडंट्स विल युझिंग दॅट वाईल दे आर स्टडिंग. खूप छान सर, थँक्यू सो मच. अजूनही काही प्रश्न असतील ते आपण त्याची उत्तर आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून नक्कीच देणार आहोत, त्यामुळे तुमचे प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांनी ते जरूर इथे चॅटबॉक्स मध्ये द्यावेत. बिफोर लिव्हिंग स्टुडंट्स आणि पॅरेंट्सना माझी रिक्वेस्ट आहे की एक दोनच मिनिटं माझं हे जरूर ऐका, कारण त्याचा उपयोग तुम्हाला पुढे खूप सारा होणार आहे. कारण आता संस्कृत आहे त्यामुळे असं विचार करतोय आपण की आता माझं नेहमी जातो, तर प्लीज दोनच मिनिटं थांबा सगळे पालक आणि विद्यार्थ्यांनी इथे. आताच्या सगळ्या स्पीकर्सनी खूप चांगली डिलिव्हर केली आणि त्यातली काही स्किल्स तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये डेव्हलप करा असं सांगितलं, त्यातलं रिडिंग आणि रायटिंग हे तर तिन्ही वक्त्यांनी सांगितलं, पण त्याच्यातलं तिसरं पण जे त्यांनी एक खूप मोठं स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे लिसनिंग. लिसनिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे सुद्धा एक वन ऑफ द स्किल आहे, कारण आत्ताच्या ज्या सिच्युएशनला आपण बघतोय की दोन महिने झाले आपण घरीच आहोत आणि आपण अशा व्हर्च्युअल माध्यमातून आपण शिकतोय, तेव्हा ऐकणं हे किती महत्वाचं आहे. आणि मला इथे विद्यार्थ्यांना असं सांगायचं की तुम्ही लक्षपूर्वक जेवढं ऐकायला शिकाल त्याचा तेवढाच उपयोग तुमच्या आत्ताच्या एज्युकेशनसाठी नाही तर पुढच्या एज्युकेशनसाठी सुद्धा होणार आहे. त्यामुळे ऐकणं हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे रिडिंग, रायटिंग आणि लिसनिंग ही तिन्ही स्किल्स तुमच्यामध्ये इन्कल्केट करा, तुमच्यामध्ये डेव्हलप करा ती, त्याचा उपयोग तुम्हाला आत्ताच्या या अभ्यासामध्ये सुद्धा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला इथे सांगायची आहे की मगाशी मी जे म्हटलं होतं की आपण काही मंत्रांचा उपयोग इथे करतोय, जो पिंगळे मॅडमनी सो विद्यार्थ्यांनी पालकांना इथे रिक्वेस्ट आहे की या सगळ्या गोष्टीचा जरूर विचार करा, फक्त हे करत असताना हे इम्प्लिमेंट कसं करायचं हा खूप महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे आम्ही वाचतोय, आम्ही ऐकतोय, आम्ही लिहितोय, पण हे काय करायचं, कसं करायचं, याच्यासाठीच सुपर माइंडनी सेल्फ स्टडी प्रोग्रामची निर्मिती केलेली आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आम्ही केलेला आहे. फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या स्किल्सचा उपयोग करून इथे ज्या ऍक्टिव्हिटी शीट्स आम्ही बोर्ड पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी फक्त सोडवायच्या. त्यांनी इथे पालकांना मला सांगायचं आहे की इथे तुमचा रोल खूप महत्वाचा ठरतो, आत्ताच्या ह्या मिळालेल्या सुट्टीचा उपयोग याच्यासाठी जरूर करून घ्या. सुपर माइंडचा सेल्फ स्टडी प्रोग्राम हा जरूर सबस्क्राईब करा, ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या ऍक्टिव्हिटी शीट्स दिलेल्या आहेत. या ऍक्टिव्हिटी शीट सोडवताना टेक्स्टबुकचा वापर करून आत्ता ही जी काही शिक्षकांनी स्किल्स सांगितली त्याचा उपयोग करून त्या सोडवायच्या आहेत आणि त्या आमच्याकडे तपासणीला पाठवायच्या आहेत. जे कुठेही ही फॅसिलिटी कुठेही अवेलेबल नसते, पेपर सोडवणं हे विद्यार्थी करतात, पण ती तपासणी जी करून घ्यायची जी आम्ही आमच्या पद्धतीने करून देतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं कुठे चुकलं आणि का चुकलं हे आम्ही सांगतो. नो एरर नो एरर या धर्तीवरती ही पेपर तपासणी केली जाते.
मला 80 पैकी 48 मार्क मिळाले तर माझे 32 मार्क कुठे गेले ही सांगणारी कुठलीही यंत्रणा आता कुठेही अवेलेबल नाहीये, जी फक्त सुपर माइंडच्या माध्यमातून सुपर माइंडच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला करून दिली जाणार आहे. सो विद्यार्थ्यांनी जरूर आजच्या आजच हे सबस्क्रिप्शन घ्या. याच्यासाठी आत्ताच्या इथे अवेलेबल असलेल्या उपस्थित असलेल्या स्टुडंट साठी आम्ही याच्यासाठी 1000 रुपयाचा डिस्काउंट विद्यार्थ्यांना देऊ करतो आहोत. सांगायला खूप आनंद होतोय की आता काही मला काही मेसेजेस आलेले आहेत पर्सनला की आम्हाला हे घ्यायचं आहे आणि आम्ही आता कुठे घेऊ, तर याची ऑलरेडी बुकिंग सुरू झालेलं आहे. तर इथे असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे की जरूर त्याच्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा नंबर तुमच्या पुढे मी देते, 9044992808 या नंबरवरती जरूर कॉल करा, जरूर तुम्ही मेसेज करा आणि ही सगळी माहिती तुम्हाला अवेलेबल होईल तिथे. आता याच्यानंतर आपण पुढच्या सेशन कडे जाऊयात, आपल्या शेवटच्या पत्त्यांकडे जाऊयात, विषयाकडे जाऊयात, जो आपला विषय आहे संस्कृतचा विषय. एकच मिनिट, अजून एक अनाउन्समेंट करायची आहे ती म्हणजे की अशाच प्रकारचं आता आपण लँग्वेजेसचं सेशन घेतलं असं सायन्स आणि मॅथ्सचं सेशन आपण पुढच्या रविवारी याच वेळेस घेणार आहोत. तर त्याच्यासाठीचे बुकिंग साठी सुद्धा तुम्हाला गुगल फॉर्म येईल, त्याच्यावरती तुम्ही जरूर ती लिंक ओपन करून त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. संस्कृत कडे आपण वळूयात. एकच मिनिट, काही मुलांच्या शंका चॅटबॉक्स मध्ये, तर रागरगोजे सरांना विनंती की चॅटबॉक्स मध्ये तुम्ही ते जर का शंकांचं निरसन केलं त्याचं काही चॅट करून तरी चालेल. आणि जमल्यास फेसबुक लाईव्ह ला सुद्धा बऱ्याच मुलांनी शंका विचारल्यात. नागरगोजे सरांना विनंती की फेसबुक लाईव्ह वर सुद्धा सरांनी शंकांचं निरसन केलं तर मुलांना योग्य अजून मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. नागरगोजे सर ठीक आहे, त्यांना इंडिव्हिज्युअली कळवतो मी. कंटिन्यू आपण जाऊया. हो कंटिन्यू, संस्कृत विषयाकडे आपण जाऊयात. संस्कृत विषयासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आरती पवार मॅडम. मॅडम तुमचं मनापासून स्वागत. 24 वर्षांचा संस्कृत शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव असणाऱ्या आरती पवार मॅडम बालभारती अभ्यासक्रम मंडळाच्या सदस्य आहेत. मुक्त विद्यालयाच्या पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावरती सुद्धा त्या कार्यरत आहेत. संस्कृत मधील अनेक पुस्तकांचं लेखन माध्यम मॅडमनी केलेलं आहे. सो मी मॅडमला विनंती करते की या विषयाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावं. धन्यवाद. अश्विनी मॅडम, मॅडमला अनम्यूट करायला लागेल. अश्विनी मॅडम अनम्यूटच आहे. नाही मॅडम, एक मिनिट, आरती पवार मॅडम तुमचा आवाज येत नाहीये, एक मिनिट फक्त. येस, हॅलो. हा येस, येतोय आता. आता येतो मॅडम, येतोय आवाज? हो हो येतो. आता आपण संस्कृत या विषयासाठी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसा अभ्यास करता येईल आपल्याला आणि आता असलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी भेटलेलो आहोत. संस्कृतचा बराचसा भाग हा 8वी 9वीच्या पुस्तकावरच खरं तर अवलंबून असतो. म्हणजे पहिला जो सुगम संस्कृतचा सेक्शन तुमच्या 10वीच्या प्रत्येक पेपरमध्ये असतो. थोडासा आवाज, स्पीकर तुमचा तो जवळ आहे का मोठा आवाज येईल. आपल्याला खर तर 8वी 9वीच्या पुस्तकांमधन पण 10वीचा अभ्यास करता येऊ शकतो कारण पहिला जो सेक्शन आहे सुगम संस्कृत या नावाचा त्याच्यासाठी आपल्याला 8वी 9वीच्याच पुस्तकाचा आधार घेता येतो आणि 10वीच्या चित्रपट कोशाचा. आता पहिले अगदी साधी चित्र असतात आणि चित्रांखालची नावं तुम्हाला त्या चित्रांची लिहायची असतात. आता ते तर शिकवण्याचं मोठं काम नाहीये. जर पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असेल तर जशी 8वीची पहिली 3 पानं 9वीच्या पुस्तकातली पहिली 3 पानं होती तशीच 10वीच्या पुस्तकातल्या 3 पानांवर चित्र दिसतील आणि चित्रांखाली शब्द दिसतील. आता म्हटलं तर हे अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे पण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की ह्याची नावं लिहायला आहेत. नुसती माहीत असून किंवा पाठ करून उपयोग नाही तर ह्रस्व दीर्घासकट ती व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. अर्थात शब्दाचा एंडिंग
पार्ट किंवा एंडिंग अल्फाबेट हे पण महत्त्वाचं आहे आणि स्टार्टिंग अल्फाबेट. तसं एंडिंगमध्ये म्हणजे जसे क्रियापदांचे चित्रपट कोश तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा ती हे एंडिंग दिसतं जिथे तला पहिली विनंती आहे. पण तुमच्या त्याच पानावर ते असं एंडिंग असणाऱ्या दोन क्रिया आहेत. म्हणजे सरसकट असं लक्षात ठेवू नका की चला कुठलीही क्रिया आली तर मला येतंय आणि शेवटी ती लावलं जोडलं की तो माझा अभ्यास संपला. आपल्याला अभ्यास संपायचा असेल तर आपल्याला अशा खाचाखोचांचा पण थोडा अभ्यास करायला आत्ता खरं तर वेळ आहे. त्यामुळे चित्रपट कोशामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरं, संस्कृतच्या सगळ्याच पेपरमध्ये पूर्ण पेपरमध्ये संस्कृत लेखन करता तेव्हा विद्यार्थ्यांना नेहमी कॉमन प्रश्न असतो की पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी. कारण काय होतं, मराठीच्या प्रभावामुळे आपल्याला बरेच वेळा दुसरी वेलांटीच लिहायची खूप सवय झालेली असते. पण मती बुद्धी असे शब्द जे आहेत ते पहिली वेलांटीचे आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, तर आता समजा चित्रपट कोश हा आपण प्रश्न घेतला तर तिथे तुम्हाला निमिलयती असं एक क्रिया आहे की ज्याच्यामध्ये डोळे बंद करणं. मल्टिपल वेलांटी किंवा मल्टिपल उकार जेव्हा येतात तेव्हा आपण आकड्यांची मदत घेऊ शकतो. उदाहरणार्थ निमिलयतीमध्ये न ला पहिली वेलांटी आहे, मग त्या अक्षराखाली तुम्ही एक आकडा घालू शकता. मी ला दुसरी वेलांटी आहे, त्या मीच्या खाली दोन आकडा घालू शकता आणि शेवटी ती ला पहिली वेलांटी म्हणून त्याच्या खाली पण एक आकडा. म्हणजे वेलांटी किंवा उकार नुसार एक किंवा दोन आकडा तुम्ही देऊ शकता. मग निमिलयती हा 121 आकडा असा तयार होईल. आणि हा 121 आकडा लक्षात ठेवणं खूप सोपं पडतं. आता मला वाटत नाही की निमिलयती शब्द आल्यावर लिहायला तुम्ही कुठे पूर्ण वर्षभर चुकाल. तर अशा पद्धतीने जर आपण 1-2 या आकड्यांची जर सांगड आपण या मल्टिपल वेलांटी आणि उकारशी घातली तर तुमच्या शुद्ध लेखनाच्या खूपशा चुका याच स्टेपला कमी होतील. मग हेच तंत्र तुम्हाला पुढे श्लोक लेखन करताना किंवा संस्कृत लेखन करताना सगळीकडे उपयोगी येऊ शकतं. पण त्याची सुरुवात आपण चित्रपट कोशापासून करू शकतो. दुसरा त्याच्यातलाच प्रश्न असतो तो म्हणजे संख्या. खरं तर 1 ते 50 या संख्या 28 झालेल्या आहे आणि पुढच्या 1 ते 100 किंवा 51 ते 100 या संख्या 9 झालेल्या असतात. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आपला अभ्यास संपला आहे. पण खरं तर हे आज संख्या आपण फारशा कुठे ऐकत नाही. मी मराठीत 1 ते 100 लिहायला सांगितलं, इंग्रजीत 1 ते 100 लिहायला सांगितलं तर ते फार इझिली येतं. कारण आपण ते शब्द ऐकत असतो, कुठे किराणा मालकडे गेलो, कुठे पैशाचे संबंध आले, अशा पद्धतीने. पण संस्कृत आपण कुठूनही ऐकणार नाही, त्यामुळे त्याचा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे, जरी तो सोपा वाटत असला तरी. मग आपण काय वेगळेपणा करू शकतो, तर रायटिंगमध्ये परफेक्शन. उदाहरणार्थ आपण आता 1 आकडा घेतला तर 1, 11, 21, 31 अशा पद्धतीने आपण आकडे अभ्यासणार आहोत. म्हणजे 1, 11, 21 मग हे जेव्हा 3 आणि 4 मध्ये कन्वर्ट होतील, म्हणजे 3 असेल तर 13 असेल तर त्रयोदश म्हणतो आपण, आणि मग 23 ला ते 23 ला असं जातं. सो त्रीचा त्रयो हा जो चेंज आहे हा आपण आत्ताच्या या लॉकडाऊन पिरियड मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. कारण हे प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये येणार आहे. आपल्याला असं वाटतं काय अभ्यास करायचा आहे, 1 आणि 2 मार्काला तर हे सगळे प्रश्न येणार आहेत किंवा अगदी कमी मार्कांना आहे. पण तुम्ही विचार करा की आज नंतर तुम्ही डायरेक्ट बोर्डाचा पेपर लिहिणार आहात का, 2021 सालचा मार्चचा, तर नाही. यामध्ये सुपरमाइंडचं जे काही मटेरियल आहे ते सगळे पेपर, या व्यतिरिक्त तुमच्या शाळेच्या सर्व पेपर, हे सगळं जर तुम्ही एकत्र केलं तर जवळजवळ 30-40 पेपर्स तुम्ही लिहिणार आहात. आणि मग तो 41वा 51वा पेपर हा मार्च 2021 तुमचा पेपर असेल. मग अशा वेळेस तो एक मार्क जवळजवळ 40 पेपरमध्ये 40 मार्काचा अभ्यास झाला. त्यामुळे संख्यांकडे पण आपण 1-2 मार्कांसाठी बघू नये, तर ते आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क हवे आहेत. त्यामुळे म्हणून आपल्याला अभ्यास करताना काय करायचंय की या सगळ्या गोष्टींचा विचार आत्तापासनं, आपल्याला जो वेळ मिळालाय, कारण हा प्रश्न सोपा वाटतो आणि आपण आदल्या दिवशी अभ्यासासाठी ठेवतो. गंमत अशी होते की सोप्याचा पण मग परफेक्ट अभ्यास झालेला नसतो आणि मग अवघडला तुम्हाला वेळ पुरत नाही. म्हणून आपण हा सोपा अभ्यास आता सुट्टीत पक्का करून ठेवूया की जेणेकरून आपल्याला पुढे सारखा सारखा त्याच्यावर वेळ घालवावा लागणार नाही.
दुसरा एक महत्त्वाचा ह्याच्यामध्ये भाग असतो तो म्हणजे रफार. रफार कोणत्या अक्षरावर द्यायचा यासाठी आपल्याला थोडं लेखन करणं गरजेचं आहे. ज्या ज्या संख्यांच्या अक्षरांमध्ये रफार असेल, म्हणजे चतुर्विंशतीही, मग रफारामध्ये अनुस्वार आहे. कारण मराठीमध्ये पण आता या कन्सेप्ट की रफारामध्ये अनुस्वार या थोड्या मागे पडत चालल्या, किंवा त्याच्यावर आपल्याला लेखनासाठी भर दिला जात नाही. म्हणून मग जिथे आपण कन्फ्यूज होणार आहोत, उदाहरणार्थ समयच्या वेळेस घेतलं तर चतुर्वादनम, त्यामुळे रफार जिथे तुम्ही र बोलता त्याच्या पुढच्या अक्षराला तुम्हाला रफार द्यायचा आहे. काय होतं, बरेच वेळा शाळांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर चेकिंग झालेलं असतं, कधी कधी आपल्याला थोडासा रफारामध्ये गडबड झाली किंवा काही छोट्या चुका झाल्या तरी मार्क मिळून जातात. पण आता मात्र 10वीच्या पेपरमध्ये हे सर्व ट्रॅपिंग केलं जाणार आहे. त्यामुळे चतुर्वादनम लिहिताना जर तुम्ही तू वर रफार दिला तर त्याचा अर्थ चर्तुवादनम असा होणार आहे, आणि म्हणून तो रफार वावर दिला पाहिजे. कारण च तू र वादनम, त्यामुळे र चा रफार हा वावर जाणार आहे. त्यामुळे हे शब्द, कारण हे कधी कधी प्रिंटेड पण आहेत, समय लेखन हे स्तंभ लेखनासारखं आहे, ते तुमच्या प्रश्नपत्रिकेवर प्रिंटेड आहे, पण तुम्हालाच आधीच जर सवय असेल की चतुर्वादनम लिहिताना तू व रफार द्यायची, तर आपलं तिकडे लक्षच जात नाही. त्यापेक्षा आपण विथ परफेक्शन, जर आता हे समय जे रफारचे आहे, जे संख्या जिथे रफार आहे, हे आपण वेगळे 5-5 वेळा 10-10 वेळा शब्द लिहून पाहिले तर तुमचं यापुढे त्या चुका होणार नाही. त्यानंतर खरं तर सेक्शन येतो पाठांचा. आपल्याला अगदी मान्य आहे की आता सगळ्या पाठांचे काही गोष्टी आपल्याला माहीत नाही किंवा त्याचा अभ्यास अजून झालेला नाही, पण आपल्याला एक माहिती आहे की पॅसेजवर एक प्रश्न येणार आहे की एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः, की दिलेला पॅसेज हा कोणत्या पाठातून आलेला आहे. मग पाठाची नावं तुम्हाला अनुक्रमणिकेत सापडतील. जरी गोष्ट माहिती नसेल तरी तुम्ही ती नावं जर हाताने 5-5 वेळा किंवा 10-10 वेळा लिहून पाहिलीत तर तुमच्या त्या मार्कांची तयारी आत्ताच होणार आहे. कारण बरेच वेळा नंतर गडबडीमध्ये असं होतं की पाठाची कथा आठवते, पाठातले कॅरेक्टर सगळे आठवतात, पण कधी कधी पाठाचं नाव आठवत नाही. आणि नाव आठवलं तरी मी मगाशी म्हटलं तसं वेलांटी उकार हे आठवत नाही. दुसरा तुमचा धडा आहे व्यसने मित्रपरीक्षा. मित्रपरीक्षामध्ये आपली कधी कधी मधामध्ये री पहिला असतो असंच डोक्यात धरलेलं असतं, पण री दुसरा आहे. मित्रपरीक्षामध्ये मला पहिली वेलांटी आहे आणि रीला दुसरी आहे. मग हे जर तुम्ही आत्ताच पाठांची नावं लिहून पाहिला तर तुम्हाला याच्या अडचण पुढे येणार नाही आणि तुमचा अभ्यास त्या मार्कांचा आत्ताच तयार होईल. त्यामध्ये पण तुम्ही मगाशी मी जे सांगितलं 1 आणि 2 या आकड्यांची सांगड जर घातली तर तुम्हाला तिथे पण अगदी लगेच परफेक्शन होईल. त्यामध्ये पण सुक्ती सुद्धा असा शब्द जो आहे, तिसराच पाठ आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला ती अडचण येऊ शकते मल्टिपल वेलांटीच्या वेळेस. अंदाजे आपण जायचं नाहीये, तिथे जे लिहिलंय ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचाय. तुम्ही जितके वेळा बघाल तितके वेळा तुम्हाला फोटोजेनिक मेमरी सारखं ते लक्षात राहील, आणि म्हणून आपल्याला काही भाग हा आत्तापासूनच अभ्यास करता येऊ शकतो. आणखी एक प्रश्न आहे की जो पाठातल्या पॅसेजवर असतो पण त्याचा अभ्यास तुम्ही आत्ताच करू शकता, तो म्हणजे अमरकोशातला शब्द निवडा. अमरकोश हा काही खूप शिकवण्याचा भाग नाहीये, तुमच्या वाचनाचा भाग आहे. कारण 8वीपासून प्रत्येक पुस्तकामध्ये पुस्तकाच्या मागच्या बाजूला किंवा काही वेळेस मध्ये सुद्धा अमरकोश असं लिहून तुम्हाला बरेच शब्द दिले जातात. मग त्याचं पाठांतर पण तुम्ही आत्ता करून ठेवू शकता. आणि यामध्ये मी सजेशन देईन की एक सोपा शब्द आणि एक अवघड शब्द लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला जर एखादा आठवला नाही तर आणखी एक शब्द तुमच्या जोडीला असू दे. यामध्ये पण तुम्ही परत एकदा 1 आणि 2 हा फॉर्म्युला वापरू शकता. म्हणजे तिथे जर मल्टिपल वेलांटी उकार असेल तरी त्या शब्द लेखनांमध्ये सुद्धा तुमचं परफेक्शन होऊ शकेल. श्लोक लेखन हा भाग असतो. मलाही कल्पना आहे सगळ्या श्लोकांचे अर्थ किंवा चाल आपल्याला माहिती नसली तरी त्या शब्दांची मैत्री तुम्ही करू शकता शब्द लेखनांमधून. त्यामुळे श्लोकाची ओळ फक्त जर तुम्ही 1-4-5 वेळा लिहून पाहिली तर तुमची त्या शब्दांशी मैत्री होईल, आणि नंतर जेव्हा केव्हा तुम्हाला त्याच्याविषयी भाषांतर म्हणा किंवा त्याविषयी शिकवण्याची प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला शब्द हे ओळखीचे असल्या कारणाने लवकर आकलन होईल.
त्यामुळे आत्ता जो वेळ आहे तो श्लोक लेखनासाठी आपण एक आणि दोन फॉर्म्युला वापरून हे जास्तीत जास्त प्रयत्न केला तर आपल्या त्या शब्दांशी मैत्री होऊन त्यामध्ये अन्वयपूर्ती असू दे, माध्यम भाषेतून उत्तर असू दे, या सगळ्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आणखी एक असाच प्रश्न आहे, तो आठवी नववीच्या पुस्तकातूनच जवळजवळ तुम्ही लिहू शकता, तो म्हणजे उपपद विभक्ती. यामध्ये 10 अव्यय असतात आणि 10 क्रियापद असतात. या दोन्हींची तुम्हाला वाक्य लिहायची असतात आणि ही आठवी नववीच्या पुस्तकातली लिहिली तरी चालणार आहे. 10वीच्या पुस्तकात पण आहेत, पण जी 8वी 9वीची तुमची पाठ झालेली असतील ती फक्त लिहून पक्की करा आणि त्याचा तुम्हाला उपयोग पहिल्या पेपर पासूनच होईल, कारण सगळ्या पेपर मध्ये जवळजवळ हे विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला 8वी 9वीच्या या भागावर अभ्यास करून लवकर पुढे जाता येईल मार्कांच्या दृष्टीने. त्यानंतर असतो महत्वाचा जो असतो तो म्हणजे संस्कृत अनुवाद किंवा निबंध. संस्कृत अनुवादामध्ये आपण क्रियापद जे आहोत म्हणजे मराठीतलं आहे आणि संस्कृत मधलं असती हे फार लांब लांब नाहीये, त्यामुळे अशा काही कॉमन छोट्या छोट्या शब्दांचा भाषांतरानं अभ्यास केला तर तुम्हाला अनुवादही लिहिता येऊ शकतील. यामध्ये तुमची मराठी भाषा खूप छान तयार पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की मराठीमध्ये जर शाळेचा असा शब्द असेल तर आपण साचीचे ही षष्ठी म्हणून बघतो मराठीत. मग संस्कृत मध्ये पण सेम तसंच आहे की शाला या शब्दाची तुम्हाला षष्ठी विभक्ती करायची आहे. की शाळेचे नाव असं जर असेल तर शाला या हा नाम. म्हणून आपल्याला मराठी भाषा जिथे जिथे आपल्याला उपयोगी पडेल, जर तुम्ही इंग्रजीतनं विचार करत असाल तर ऑफ स्कूल, म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं तुमची छान पक्की असेल तर संस्कृतच्या विभक्तीच्या आकड्यापर्यंत आपण नक्की पोचतो आणि मग तुमचं पाठांतर उपयोगी पडतं आणि त्यानुसार तुम्ही शब्द लिहिता. अर्थात याच्यामध्ये अपवादात्मक म्हणूया पण आपल्याला सर्वनामांचाही विचार करायचा आहे. जसं माझा, माझा या शब्दासाठी आपल्याला षष्ठी विभक्तीच वापरायची असते कारण मराठीतून पण त्याचा अर्थ षष्ठी असाच आहे. त्यानंतर आहे आपण निबंध. निबंधाचे 7 विषय हे जे आहे हे फिक्स आहेत. उदाहरणार्थ माझा प्रिय उत्सव, कवी, पक्षी, नेता, पुस्तक, भाषा आणि प्रसिद्ध स्थळ. सगळ्यांना असं वाटतं की बापरे हे एवढे विषय आणि अभ्यास कसा करायचा, पण तुम्ही 8वी 9वीचं जर तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर पाठ न बघता बाकीचा जर सेक्शन एकदा वाचून काढला तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कारण 8वीच्याच पुस्तकामध्ये 100 मार्काच्या 3 निबंध येऊन गेले. संस्कृत भाषा, आंबेडकरांवरचा एक निबंध होता आणि मयूरवरचा निबंध होता आणि त्याच्यात सुद्धा 6-7 वाक्य आहेत. मग आपण तीच वाक्य पाठ केली आणि त्याला जोड थोड्याशा मोठ्या एखाद्या वाक्याचं नंतर तुम्हाला अभ्यासातून कळली तर तुम्ही ती वाक्य जोडत जाऊ शकता. त्याच पद्धतीने उरलेले 4 विषय म्हणजे पुस्तक, प्रसिद्ध स्थळ, उत्सव आणि कवी हे 9वीच्या पुस्तकात आहेत. म्हणजे जर तुम्ही पुस्तक श्यामची आई असं लिहिणार असाल तर श्यामची आई हा जो यातला जो पाठ होता त्याच्या प्रस्तावनेतच तो निबंध तुमचा तयार आहे. त्यानंतर प्रसिद्ध स्थळ म्हणत असाल तर येवला दर्शन असं तुम्हाला होतं तर ते तुम्ही इथे लिहू शकता. किंवा 8वीच्या पुस्तकातलं मुंबई दर्शन किंवा मुंबई सिटी विषयी सांगितलं आहे तसं मुंबई नगरी. उत्सवामध्ये गणेशोत्सव झाला होता इयत्ता 9वीमध्ये आणि कवी पण झाला आहे कालिदास हा इयत्ता 9वीमध्ये. म्हणजे दिसताना 10वीत जे काही 7 निबंधाचे विषय दिसत आहेत ते सर्वच्या सर्व तुमच्या 8वी 9वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते पाठांतराचं काम आणि लेखनाचं काम हे आत्ताच संपवलं तर तुम्हाला निबंध या प्रश्नाचं कधीच टेन्शन येणार नाही किंवा आदल्या दिवशी तुम्हाला आठवण्यामध्ये सोयीस्कर होऊन जाईल. त्यानंतर आहे चित्रवर्णन. चित्रवर्णनामध्ये जर तुमची क्रियापद छान झाली असतील तर चित्र दाखवलं जाणारे मंजुषेमध्ये क्रियापद असणारे क्रियापदांचे अर्थ तुम्हाला तुमच्या मेमरीतून शोधून काढायचे आहे आणि चित्रामध्ये काही शब्दांना काय म्हणतात संस्कृतमध्ये महत्वाच्या ते दिलेलं असणार आहे. म्हणजे थोडक्यात जोड्या लावासारखं असणार आहे की तुम्हाला कर्ता आणि क्रियापद ह्याची पहिले जोडी लावायची. काय म्हणता येईल की बाजारात मध्ये बाजाराचं चित्र असेल
आणि तिथे भाजी विकणारा असेल तर तिथे भाजी विकणाऱ्याला काय म्हणतात, तर शाक विक्रेता. असं चौकटीत चित्राच्या आत दिलेलं असेल आणि खाली मंजुष्यामध्ये त्याचं क्रियापद असेल की विक्रणीते किंवा धनम स्वीकरोति. मग तुम्हाला याची सांगड घालून बेस वाक्य आधी तयार करायचं आहे आणि मग तुम्ही काय हाताने देतो, मनाने छान छान मनाने देतो, आनंदाने देतो किंवा काय हिशोब करून देतो, अशा पद्धतीने मग शब्द जोडत जोडत जाऊन तुम्हाला ते वाक्य मोठं करायचं आहे. चित्रवर्णन हे ऑरला आहे, अथवाला आहे, त्यामुळे जर तुमचे निबंध छान झाले असतील तर तुम्ही चित्रवर्णन थोडा नंतर अभ्यास केला तरी चालू शकेल. नंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे व्याकरणाचा. आणि व्याकरणामध्ये पण असंच आहे की नामतालिका हे जे आहे हे देव वनमाला हे आठवीचे म्हणजे कवी मती नदी आणि नववीचे भानुपासनाचं पुढे ह्याच्यावर बरेच अंशी विचारलं जाणार आहे. त्यामुळे त्याचा जर तुम्ही आत्तापासून बेस वर्ड्सचा सराव केला तर तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येणार नाही. दहावीचे शब्द हे थोडे नंतर शिकले तरी चालू शकतील, पण आठवी नववीचा पाया आपण आत्ताच पक्का करू शकतो. सर्वनामांच्या बाबतीत पण असंच आहे. सर्वनाम आपण दहावीत नवीन पद्धतीने काहीही इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं नाहीये. तद एतद हे आठवीत वगैरे झालेले आहेत. तद एतद यत किम अस्मद युष्मद हे आठवीच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला मिळतील. भवत भवती इदम सर्वनाम आणि सर्व सर्वनाम हे तुम्हाला नववीच्या टेक्स्टबुक मध्ये मिळू शकेल. मग अशा पद्धतीने आठवी नववीच्या पुस्तकातलाच पाठाचा भाग सोडून दहावीच्या पुस्तकाची अशी सांगड जर तुम्ही घातली तर, कारण परत एकदा शाळेमध्ये किंवा बाकीच्या इथे आपल्याला परत देव शब्द शिकवला जाणार नाहीये. आता सगळेजण गृहित धरणार की आता तुमची दहावी म्हटल्यावर तुमचं ते पाठ असेल. आणि आपण कधी कधी काही भाग ऑप्शनला टाकलेला असतो की 2 मार्कालाच येणार आहे तर आपण कशाला करूया. मग हा जो काही भाग चुकून ऑप्शनला टाकला गेला असेल तर तो परत एकदा आपण पक्का करूया आणि मग पुढे दहावीला पेपर लिहायला जाऊया. त्यामुळे या सुट्टीचा तुम्हाला तसा उपयोग करता येईल की आठवी नववीचा भाग तुमचा जो काही व्याकरणाचा होता तो तुम्ही पक्का केला तर दहावीच्या व्याकरणाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. त्याचप्रमाणे लकारांचं पण आहे. 2 लकार तुम्हाला आठवीत झाले होते, लट आणि लंग म्हणजेच भूतकाळ आणि वर्तमानकाळ. आणि त्यानंतर 3 लकार नववीमध्ये ऍड झाले, लोट लिंग आणि लुट म्हणजेच आज्ञार्थ विद्यार्थ आणि द्वितीय भविष्यकाळ. त्यामुळे नवीन लकाराची ओळख अशी या ना क्रियापद तालिकेमध्ये दिली जाणार नाहीये. त्यामुळे जे काही आहे ते 8वी 9वीच्या बेसवर पण तुम्ही अभ्यास करू शकता. त्यामुळे त्याचाही अभ्यास तुम्ही आत्ताच करून संपा. 8वी 9वी आणि इव्हन 10वीच्या पुस्तकातला पाठांचा भाग सोडला तर क्रियापदांचा जो काही भाग आहे तो एकदा लिहून बघा. लकाराचे प्रत्यय पाठ करा. प्रत्यय मलाही माहिती आहे की 5 लकार परस्मय पद आत्मने पद प्रत्येकाचे 3-3 फॉर्म म्हणजे 45 फॉर्म्स झाले, पण ही अक्षर आहेत. त्यामुळे तुम्ही जर पाठ करायला बसलात काही अक्षर म्हणजे मी वहा महा सीता ध ती तहा अंती तर याला वेळ लागणार नाहीये. पण अर्थातच तुम्हाला हे लिहून पाहिल्याशिवाय कन्फर्म करू नका की मला आठवतंय. मग तुम्ही आधी प्रश्नपत्रिका जर मिळाली आणि उत्तरपत्रिका मिळाली तर प्रश्नपत्रिका वाचण्याच्या आधी तुम्ही हे सर्व व्याकरणाचे जे मुद्दे तुम्हाला अवघड वाटतात ते तुम्ही रफ पेजच्या स्वरूपात लिहिले तर तुम्हाला पुढे त्याविषयी पण टेन्शन येणार नाही. कारण ऐन वेळेस जर आपण लिहायला बसलो व्याकरणाचा सेक्शन की काही भाग आपल्याला आठवत नाही. समास एक महत्वाचे वाटतात की समासांचं पण इंट्रोडक्शन आपल्याला 9वीच्या पुस्तकात झालेलं आहे. त्यामुळे निदान 9वीच्या पुस्तकात जेवढे समास इंट्रोड्यूस झालेत त्याच्या खाली जेवढी उदाहरणं दिली आहेत ते तुम्ही एकत्रित स्वरूपात लिहून ठेवा आणि मग 10वीच्या वेळेस तुम्हाला नवीन समास जेव्हा शिकवले जातील तेव्हा तुम्हाला सांगड घालणं खूप सोपं पडेल. त्यामुळे अशा पद्धतीने 8वी 9वीचा महत्वाचा भाग जर तुम्ही अभ्यासला तर 10वीच्या सुरुवातीचा पाया तुमचा इतका छान तयार होईल. कारण तुम्ही जर पेपर बघितला तर जवळजवळ 50 मार्काचा भाग हा 8वी 9वीच्या व्याकरणावरच अवलंबून आहे. तसाच तुम्हाला पुढे प्रातिपदिक लिहायचं आहे अपठित ज्यांचा 100 मार्काचा संस्कृत आहे त्याच्यात सुद्धा प्रातिपदिक म्हणजे काय मूळ शब्द. त्यामुळे हे मूळ शब्द पण परत एकदा 8वी 9वीपासूनच आलेले आहेत. त्यामुळे देव वन माला सर्वनाम असतील तर तद एतद यत की तर या सर्वांचा अभ्यास तुम्हाला अपठितला पण उपयोगी पडणार आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मार्क मिळवण्यासाठी पहिल्यापासून निर्णय घेतले की नाही हा सोपा भाग मी ऑप्शनला टाकणार नाही, तर मग मात्र तुम्हाला नक्की मार्क चांगले मिळण्याकडे तुमची वाटचाल चालेल. आणि या सगळ्यासाठी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम तुम्हाला सुपर माइंडने उपलब्ध करून दिली आहे, कारण त्यांचं जे काही मटेरियल त्यांनी तयार केलेलं आहे, हे मटेरियल तुम्ही सोडवल्यानंतर तुमच्या ज्या काही मिस्टेक्स होत असतील त्या लवकरच तुम्हाला करेक्शन करून मिळतील. त्यामुळे तुम्हाला पुढे जायला मागचं काय पक्कं नाही आहे आणि काय पक्कं आहे हा छानपैकी ग्राफ समोर आल्यामुळे तुम्हाला पुढे जायला लवकर करेक्शन्स करता येतील. त्यामुळे आता आपण मला असं वाटतं की प्रश्नांकडे वळूया. अमरकोशाच्या प्रश्नासाठी दहावीच्या पुस्तकातील अमरकोश पाठ करायचा का आठवी नववीतला? फक्त दहावी. दहावीच्या प्रश्नपत्रिकेत फक्त दहावीचा अमरकोश विचारला जाईल, आठवी नववीचा नाही. ग्रामर दहावीचंच विचारलं जातं का आठवी नववीचं? मी म्हंटल तसं की ही भाषा आहे, त्यामुळे त्याचं कनेक्शन हे देववन. म्हणजे जरी दहावीचे पाठ तुम्ही पाहिलात तर 95% पाठ हा जर देववन मालावर अवलंबून आहे तर तो तुम्हाला डायरेक्ट त्या पद्धतीने नाही विचारला तरी समासात विचारू शकतात, त्यामुळे त्याचं कनेक्शन हे नेहमी असणार. निबंधात किती वाक्य लिहायचे असतात? खरं तर 5 वाक्य ते 7 वाक्य, पण माझं सजेशन असं असतं तुम्ही 8-9 वाक्य लिहिली तर तुमच्या करेक्शन जर काही चुकलं चुकून तर आपल्याला सेफर साईड आणखी 1-2 वाक्य असतील तर आपले मार्क जाण्यापासून वाचू शकतात. निबंधासाठी मंजुषा असतात का? निबंधासाठी मंजुषा नसतात. निबंधाचे विषय फिक्स आहे, 7 आहेत, त्यापैकी 3 विचारले जातात आणि त्यापैकी 1 तुम्हाला लिहायचा असतो. एसे मध्ये किती लाईन झाले आपल्याला? यांनी खरं तर एका श्लोकावर विचारलाय, पहिल्या श्लोकावरचा प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. त्या निमित्ताने सांगेन की एकूणच माध्यम भाषा लिहिताना आपल्याला एक महत्वाचं पहिलं जे आहे पॅसेज हा पण तुम्ही आतापासून तयार करू शकता, तो म्हणजे आपला इंट्रोडक्शन किंवा संदर्भ म्हणूया की कुठल्या पाठातनं आला आहे हे एक तुमचं तयार असलं तर तुम्हाला तुमच्या उत्तराला अजून मार्क मिळवून द्यायला ते चांगलं पडू शकतं. पण अर्थात प्रत्येक शाळेमधनं पहिल्याच स्तरावर हे लिहा असं सांगितलं जात नाही, तर काही थोडा एक टप्पा गेल्यानंतर तुम्ही लिहू शकता, कारण तुमचं उत्तर मेन बरोबर असेल तर आपण इम्प्रेशन पॉइंट्स म्हणूया. नक्कीच आपला जर भाषांतराचा किंवा माध्यम भाषेतल्या मेन उत्तराचा अभ्यास झाला असेल तर इंट्रोडक्शनला महत्व आहे, नाहीतर इंट्रोडक्शन चुकली आहे आणि उत्तर बरोबर आहे तरी पण आउट ऑफ आउट गुण मिळणार नाही, किंवा संदर्भ बरोबर आहे, इंट्रोडक्शन बरोबर आहे पण प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही चुकीचे पॉइंट झाले तरी मार्क मिळणार नाही, त्यामुळे दोन्ही महत्वाचं आहे. आठवी मध्ये सर्व एसे आपण अभ्यासायचे का? तर दहावी मध्ये मी आता जे 7 विषय सांगितले त्यापैकी 3 विषयांचे एसे आठवीच्या पुस्तकात आहे, म्हणून तुम्ही तेवढेच अभ्यास करू शकता, त्यामुळे सगळे करायची गरज नाही. चालेल, आणखी काही प्रश्न घ्यायचे आहेत का? अर्चिता मॅडम, माझ्या मते झालेत सगळे प्रश्न. हा, जवळजवळ मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. श्लोक विषयी फक्त सांगते, श्लोक ट्रान्सलेशन स्वतःच्या भाषेत लिहायचं का? तुम्ही वाक्यरचना मराठीची अशी बनवा की ज्याच्यामध्ये संस्कृतमधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आला पाहिजे. म्हणजे तुम्ही वाक्यरचना बदलताना कुठल्याही त्या श्लोकातल्या संस्कृत शब्दाचा अर्थ नसेल तर मात्र तुमचे मार्क जातील, पण हीच वाक्यरचना वापरा असंच सांगितलं जात नाही. त्यामुळे भाषा थोडीशी फ्लेक्झिबलच आहे, तुम्ही ती वेगळ्या पद्धतीने वाक्य लक्षात ठेवू शकता. उदाहरणार्थ माझं नाव जे आहे ते तर आहे माझं नाव अशा पद्धतीने पण तुम्ही काही गोष्टी मांडू शकता, पण त्या शब्दातल्या प्रत्येक संस्कृत शब्दाचा अर्थ त्यात आला पाहिजे ही महत्वाची कंडिशन आहे, त्याला मार्क आहे. त्यामुळे वाक्यरचना थोडी तुम्ही बदलू शकता. धन्यवाद.
निबंधाचे विषय तुमच्या दहावीच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही मागून टेक्स्टबुक थोडं बघा आणि धडे सोडूनचा भाग जरा वाचा, म्हणजे तुम्हाला यातले बरेचशा गोष्टी क्लिअर होतील. हाफ संस्कृतला निबंध नाहीयेत, निबंध हाफ संस्कृतला नाहीयेत, फक्त फुल संस्कृतला आहेत. आणखी काही शंका असतील तर यस अर्चिता मॅडम. अश्विनी अर्चिता बहुतेक ऑफलाइन मॅडम, अर्चिता मॅडम दिसत नाहीये, सो तुम्ही कंटिन्यू कराल प्लीज. येस थँक्यू मॅडम, खूप छान तुम्ही संस्कृत बद्दल सांगितलं. आणि जो महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही जो सांगितलात की आठवी नववीचं जवळजवळ 50% दहावीला आहे, की जे आपण म्हणू की जे सुपरमाइंडचे इथे काही सबस्क्रायबर आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्या सुपरमाइंडच्या मटेरियलमध्ये ऑलरेडी आपण बेस बिल्डिंग मध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे, की तो बेस बिल्डिंग प्रोग्राम तुम्ही सोडवलेला असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला नक्की जवळजवळ 50% मार्क करण्यासाठी होईल. जे आता सबस्क्राईब करणार आहेत सुपरमाइंड त्यांच्यासाठी आपण बेस बिल्डिंग आता देणार आहोत, तर त्या बेस बिल्डिंगचाही आता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. मी आता चॅटबॉक्स मध्ये टाकलेलंच आहे की जर का कुणाला सुपरमाइंड सबस्क्राईब करायचं असेल तर ते नंबर दिलेले आहेत 7447411662 आणि 6668 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि जसं इंग्लिशच्या सरांनी पण सांगितलं किंवा आता हिंदीच्या मॅडमनी सांगितलं, त्याच्यानंतर आपल्या मराठीच्या सुवर्णा कराडकर मॅडमनी सांगितलं की आत्ताच्या ज्या आजचं जे आपलं सेशन होतं हे आपलं सेशन हे भाषा विषयांचं होतं आणि ह्या भाषा विषयांसाठी तुम्हाला लेखनाची अतिशय आवश्यकता आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. सगळे काही प्रश्न जे आहेत ते स्वमताचे आहेत, म्हणजे मगाशी मी जेव्हा चॅटबॉक्स हँडल करत होते तेव्हा मुलांचं असे काही प्रश्न होते की स्वमताला मी कसं लिहिलं पाहिजे किंवा रायटिंग स्किलला मी कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही पाठांतर येत नाहीये, तर इथे तुम्हाला प्रॅक्टिस आहे आणि ह्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला लिखाणाची गरज आहे आणि ह्या प्रॅक्टिससाठीच सुपरमाइंड तुम्हाला सुपरमाइंड सेल्फ स्टडीच्या माध्यमातून ही सगळी प्रॅक्टिस तुम्हाला मिळणार आहे. कारण ह्या सुपरमाइंड मध्ये आपण प्रत्येक विषयाच्या ऍक्टिव्हिटी शीट ज्या देतो ह्या ऍक्टिव्हिटी शीट ह्या अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न असतात आणि ह्या बोर्ड पॅटर्न मध्ये आता जे प्रत्येक सराव शिक्षकांनी प्रत्येक सब्जेक्ट एक्सपर्टनी तुम्हाला कशा पद्धतीने पेपर पॅटर्न असणार आहे हा पेपर पॅटर्न तुम्हाला सांगितलेला आहे. ह्या पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जवळजवळ 50% हे ग्रामर आणि रायटिंग स्किलवर आहे आणि 50% हे सीन आणि अनसीन पॅसेजेसवर आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस ही अतिशय महत्वाची आहे. कुठेही मी 2 दिवसात अभ्यास केला किंवा मी परीक्षेच्या आधी जाऊन अभ्यास केला तर मला मार्क भेटतील असं नाहीये, पण तुम्ही जर का प्रॅक्टिस केली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आउट ऑफ मार्क्स हे मिळू शकतात. जसं मगाशी नागरगोजे सरांनी सांगितलं की मला आपल्याला जर का आउट ऑफ मार्क्स इंग्लिश मध्ये मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुमचं पेपर प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. मग हे पेपर प्रेझेंटेशन कशाच्या माध्यमातून येईल, तर हे पेपर प्रेझेंटेशन हे प्रॅक्टिसच्याच माध्यमातून येईल. आणि ह्या सगळ्यासाठी सुपरमाइंड तुम्हाला काय देतं, तर सुपरमाइंड प्रत्येक विषयाच्या बोर्ड पॅटर्न प्रमाणे 2-3 धड्यांवर ऍक्टिव्हिटी शीट देतात. त्या ऍक्टिव्हिटी शीट सोडवून तुम्ही आमच्याकडे पाठवायच्या आहेत. ह्या ऍक्टिव्हिटी शीट सोडवताना तुम्हाला जर काही शंका आल्या तर त्याच्यासाठी सुपरमाइंड तुमच्या बरोबर आहे, त्याच्यासाठी तुम्ही हेल्पलाईनचा वापर करू शकता आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि आता जर का तुम्ही सुपरमाइंड घेतलं तर तुम्हाला 1000 रुपयाचा डिस्काउंटही आहे, त्या डिस्काउंटचाही तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेऊ शकता. आणि मी तर तुम्हाला असं म्हणेन की लँग्वेजेसमध्ये जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, चांगलं स्कोर करायचं असेल, तर लिखाणाला पर्याय नाही. बरं, हे लिखाण केल्यानंतर ते कुणीतरी मला एक्सपर्टकडनं चेक करून आलं पाहिजे, तर ते जे चेकिंग आहे तेही तुम्हाला सुपरमाइंड देणार आहे. विथ रिमार्क्स, विथ रिमार्क, विथ मार्क्स अँड रिमार्क्स तुम्हाला चेक करून मिळेल की ज्याच्या माध्यमातून नो एरर म्हणजे चुका जाणार, चुका टाळा, ह्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या चुका कळतील. आणि ह्या सेल्फ रिअलायझेशन हे इतकं महत्वाचं आहे की एकदा मला माझं कळलं की मी कुठे इम्प्रूव्ह होण्याची गरज आहे की त्या पद्धतीने आपण इम्प्रूव्ह होईल. त्याच्याबरोबर आपण तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटी शीट देणार आहोत त्या ऍक्टिव्हिटी शीटचे आपण डिटेल मॉडेल आन्सर पण देतो की ज्याच्यामुळे लक्षात येईल की येस हिअर आय एम लॅकिंग
व त्या पद्धतीने तुम्हाला जो बेंचमार्क आहे आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी त्याची डिटेल उत्तर आपल्या सुपरमाइंडच्या मॉडेल आन्सरमध्ये असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण उत्तर लिहायचं, त्या पद्धतीने तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कराल आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल. कारण असं आहे की तुम्हाला हे माहिती नाहीये की परीक्षा म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला शाळा सुरू होणार आहेत, हे जरी काहीही माहिती नसलं तरी सुद्धा मार्च मध्ये परीक्षा होणार आहे हे मात्र नक्की आहे. मग तुम्हाला आत्ता मुलांनो इतका वेळ कमी आहे की तुम्हाला जो तुमचा अभ्यास करायचा आहे ह्या अभ्यास करायला सेल्फ स्टडीला आत्ता पर्याय नाही. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना आत्ता जे इथे आहे त्यांच्यासाठी मला अतिशय कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे की आत्ताची सुट्टी आहे असं तुम्ही गृहीत धरू नका. तर आत्ता तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. सुदैवाने पाठ्यपुस्तकं जी आहेत ती पाठ्यपुस्तकं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. त्या सेल्फ एक्सप्लेनेटरी पाठ्यपुस्तकातून म्हणजे खरोखर आत्ता असं आहे की जरी तुम्ही एखादा धडा वाचलात किंवा मॅथमॅटिक्सचं सुद्धा तुम्ही लेसन वाचलात तर तुम्हाला मॅथमॅटिक्स समजू शकतं, लँग्वेजेस समजू शकतात. आणि ते समजून घेऊन तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या शंकांसाठी आपली सुपरमॅनची हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनचा तुम्ही वापर करू शकता. आणि त्या पद्धतीने तुम्ही सुपरमॅनच्या ऍक्टिव्हिटी शीट्स आता सोडवायला लागलात की ज्या एक एक दोन दोन धड्यांवर ह्या ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत, ह्या एक एक दोन दोन धड्यांवरच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी शीट्स तुम्ही सोडवा. त्या सोडवल्यानंतर आपण चेकिंगचाही जी फॅसिलिटी आहे तीही चेकिंगची फॅसिलिटी आता देणार आहोत. आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण दहावी ही तुमच्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट आहे. आणि आत्ता काय होतंय की लॉकडाऊन मध्ये पालक आणि मुलांना माहितीये की मला अभ्यास करायचा आहे. कारण काय होतंय की काही शाळांमध्ये आपण म्हणू व्हर्च्युअल क्लासेस चालू आहेत, पण त्या व्हर्च्युअल क्लासेसलाही काही शाळांमध्ये चालू आहेत, काही शाळांमध्ये चालू नाहीयेत, तिथे शिकवण्याचं काम चालू असेल. पण आता तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे की पालक आणि विद्यार्थी, कारण मी सकाळपासून बघते की फेसबुक लाईव्ह वर सुद्धा शेकडो मुलं आपल्याकडे आहेत. आताही बरीच मुलं आपल्या इथे इथे पण होती मीटिंग मध्ये. सो ह्या सगळ्यांना जो प्रश्न आज ही जी लोक इथे आलेली आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असा पडलेला आहे की आम्ही अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचंय. पालकांनाही हा मोठा प्रश्न आहे की मी नक्की काय करायचंय. तर ह्याच्यामध्ये सुपर माइंडला पर्याय नाही. तर सुपरमॅनच्या ऍक्टिव्हिटी सुपरमॅनच्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तुम्ही जर का त्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. सुपरमाइंड सगळ्या विषयांसाठी आहे, तिन्ही माध्यमांसाठी आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही बाहेर जायचं नाहीये, घरी बसूनच अभ्यास करायचा आहे. आता लॉकडाऊनमुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल मग सुपरमाइंड आमच्या पर्यंत पोहोचणार कसं, तर आयटीच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन मेलच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत त्या ऍक्टिव्हिटी शीट्स मिळणार आहेत. ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलंय त्यांना ह्या ऑलरेडी ऍक्टिव्हिटी शीट मिळालेल्या आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की बेस बिल्डिंग प्रोग्राम की ज्या बेस बिल्डिंग प्रोग्राम हा अतिशय गरजेचा आहे की आठवी नववीच्या ज्या कन्सेप्ट आहेत की ज्या कन्सेप्ट तुम्हाला दहावीला उपयोगी पडणार आहेत ह्या कन्सेप्ट ह्या बेस बिल्डिंगच्या माध्यमातून तुमच्या क्लिअर होणार आहे. कारण लँग्वेजेसना परत मी सांगेन की रायटिंग प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ही रायटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्या समोर काहीतरी ऑब्जेक्ट पाहिजे की मी कोणत्या माध्यमातून हे सोडवू. तर ते ऑब्जेक्ट म्हणजे सुपर माइंडच्या ऍक्टिव्हिटी शीट की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे, ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, त्याच्यानंतर सीन पॅसेजेस अनसीन पॅसेजेस जो पूर्ण बोर्ड पॅटर्न आहे तो पूर्ण बोर्ड पॅटर्न ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करेन की तुम्ही सुपर माइंड लवकरात लवकर सबस्क्राईब करा की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी चॅटबॉक्स मध्ये नंबर टाकलेले आहेत, मी परत सांगते 7447416262 किंवा 8 वर तुम्ही कॉल करू शकता. त्याच्यानंतर आपला हेल्पलाईनचा नंबर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. हेल्पलाईन आपली सकाळी 9 ते रात्री 9 चालू असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी करू शकता. तुम्हाला अजून काही शंका असतील तर मी होस्टना विनंती करेन की त्यांनी सगळ्यांना म्हणजे ज्यांच्या शंका असतील त्यांनी हँड रेज करा. आपण त्यांच्या ज्या शंका असतील त्या शंका नक्की ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करू. आणि अदरवाईज हे सेशन त्या पद्धतीने संपलंय. सगळ्या शिक्षकांनी खूप छान ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानते, सुपरमाइंड टीमचे आभार मानते, सगळे पालक विद्यार्थी जे इथे होते त्या सगळ्यांचेही मी आभार मानते ज्यांनी इथे खूप चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलं. ही सगळी लोक बोर्डातली तज्ज्ञ शिक्षक आहेत, ह्या सगळ्यांचे पण मी आभार मानते. आणि हे सेशन त्या अर्थाने फॉर्मल अर्थाने संपलेलं आहे.